शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मधुर, मधुर, कमाल आहे, घरात कसं काय नाहीये हा मुलगा? काय हे मधुर? सॉरी 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 सॉरी. कम कम कम. बापरे, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवसाच्या तुलाही खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. पण काय रे, मी किती फोन केले तुला, माझा फोन नाही का घ्यायचा? किती आपला अण्णांकडे जायचं ठरलंय ना. हो, किती दिवसात अण्णांची भेट नाही झालेली आणि त्यातून हल्ली बँकेत कॅश काउंटर दिल्यापासून तर मला घरी यायला खूप उशीर होतो. आय नो. चल आपण पटकन जाऊन येऊ. आत्ता? अगं आत्ता कुठे, नंतर जाऊयात ना अण्णांकडे. अरे मी त्यांना सांगून ठेवलंय, वाट बघत असतील ते आपली. अगं पण मग आपल्या सेलिब्रेशनचं काय, एवढा छान केक आणलाय मी. जाऊन येऊ पटकन आणि मग सेलिब्रेट करू. नाही नाही नको नको, त्यापेक्षा आपण आधी केक कापूयात मग अण्णांकडे जाऊ. तेच करू. ये 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 ये. एकच मिनिट. एक मिनिट. ये बात. चलो एक मिनिट. आता काय? माझं गिफ्ट. तुझं गिफ्ट, त्या विषयावर आपण नंतर बोललं तर चालणार नाही का? आधी केक कापूयात ना प्लीज. चल चल चल. आता कोण आलंय? ही कोण आहे रे? कोण आहे? अरे मधुर. अण्णा. बद्री अण्णा. बद्री अण्णा. या 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 अण्णा. या 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 अण्णा. या या. तुम्ही कशाला आलात? आम्ही तुमच्याकडेच येणार होतो ना, केक कापून झाल्यावर तुमच्याकडेच येणार होतो. अच्छा अच्छा अच्छा. मला वाटलं बद्री अण्णाची एंट्री चुकीच्या वेळी झाली. नाहीतर काय? नाहीतर काय? काहीतरीच काय बोलताय तुम्ही? काय घाबरू नको, मी लगेचच निघणार आहे, थोडाच वेळ बसून. खरं तर उद्याच येणार होतो, पण म्हटलं आजच्या दिवसाचं महत्व उद्याला कुठे, म्हणून आत्ता झालो. बरं केलं अण्णा, तसंही आपली खूप दिवसात भेट झाली नव्हती. हो ना. पण मला एक सांगा बरं, तुम्ही एकटेच का आलात, मुलांना का नाही आणलं? अगं त्या मुलांपैकी कोणाला एकाला जर बरोबर घेतलं असतं ना, सगळी फटावळ मागे लागली असती. म्हणून सगळी पोरं झोपल्यावर हळूच निसटलो. हे घ्या. द्या. ज्या कामासाठी आलो ते आधी करूया. या बघू इकडे. काय आता? या. ओ, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू अण्णा. थँक्यू अण्णा. थँक्यू. नमस्कार करते. हो, सगळं काय मनासारखं होऊ दे. बरं काय आणलं? अरे लाफिंग बुद्धा आहे, अण्णाची आठवण राहावी म्हणून छोटीशी भेट आणली. क्या बात. म्हणजे काय, त्याच्या अंगा खांद्यावर सगळी पोरं असतात ना, म्हणजे तुम्हाला माझी आठवण येत राहील. अरे हो, पोरांवर आठवण झाली. काय ते स्वरा? अगं आपल्या अनाथ आश्रमात आज एक नवीन भरती झाली आहे. सकाळीच कोणीतरी दरवाजात ठेवून गेलं होतं त्या पोरीला. तिला बघितली आणि मला तुझीच आठवण झाली. तू 4 महिन्याची असताना मला जेव्हा सापडलीस ना,
तेव्हा थेट अशीच दिसायचीस मग, गोरी गोरी पान, कुरळे केस, मोठाले डोळे. अण्णा मी कसा दिसायचो? अरे तू म्हणजे काय, गळक ना गळके डोळे. अरे काय माहिती का, खरं तर तुला त्या बाजाराच्या भरलेल्या रस्त्यामध्ये कोणातरी एका माणसाचा हात धरून चालताना पाहिलं होतं कोणीतरी, पण नंतर तो माणूस दिसेनासाच झाला आणि तू नेमका माझ्या मागे येऊन रडत रडत माझ्या सदऱ्याचं टोक धरूनच उभा राहिलास ना. नाही पण एका अर्थी बरं झालं अण्णा, नाही म्हणजे या आताला तुम्ही सावरलं, शिकवलं, लहानाचं मोठं केलं. आज म्हणून तर एका कंपनीत एका चांगल्या पोस्टवर कामाला मी, माझा स्वतःचा 2 BHK फ्लॅट आहे. त्या माणसाबरोबर असतो ते रोकिड्यावर पडलो असतो. काहीतरी घ्याय. खरंय अण्णा, तुम्ही जर आम्हाला भेटला नसता तर आमचं काय झालं असतं याची कल्पना सुद्धा करवत नाही. तुम्ही आम्हाला शिकवलं, आमचं लग्न लावून दिलं. आज खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या पायावर उभे होते फक्त तुमच्यामुळे अण्णा. ऍब्सोल्युटली. झालं अण्ण, पुराण संपलं. चला मी निघतो. अगं मी नाही ना, म्हणजे मी काय मोठी गोष्ट केली असं काहीही नाही आहे. मी माझं कर्तव्य केलं. हा, मला तर तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे? तुम्हीच माझी फॅमिली, तुम्हीच माझं कुटुंब, तुम्ही आणि ती पोर अनाथ आश्रमातली. तेव्हा एवढं तर प्रत्येक बापाला कुटुंबासाठी करावंच लागतं. नाही नाही, पण अण्णा खरं सांगायचं झालं तर तुम्ही खूप केलेत आमच्यासाठी. चला मी निघतो. निघतो कुठे? एक मिनिट थांबा, थांबा, केक खाऊन जा. अरे मी केक खातो का गोड? मग आता काय हवंय तुम्हाला? अरे हो, पण हा रिटर्न गिफ्ट घेतल्याशिवाय मी जाणार नाही. अरे बापरे, रिटर्न गिफ्ट? यस, रिटर्न गिफ्ट. मला सांग, आता लग्नाला वर्ष झालं, चांगला मस्त सेटल झालेला आहेस, 2 BHK फ्लॅट आहे असं तूच आत्ता मला सांगितलंस ना सगळं, मग गुड न्यूज कधी देणार? आमचं ना त्यावर अजून एकमत होत नाहीये. म्हणजे? ए बाबा, तू काय प्लॅनिंग बिनिंग नाही ना करत आहेस? नाही नाही नाही, म्हणजे तसं करत असलास तर बिलकुल तो विचार डोक्यातून काढून टाक. अरे अनाथ आश्रमामध्ये दत्तक घ्यायला येणारी म्हणून पालक मंडळी मी बघतो ना रोज. काय माहिती का, आईन उमेदीच्या वयामध्ये प्लॅनिंग करतात आणि मग जेव्हा त्यांच्या मनाची तयारी होते तेव्हा शरीर साथ देत नाही. नाही नाही अण्णा, तसं काही नाही. आमची एक वेगळीच अडचण आहे. म्हणजे? नाही नाही, अडचण म्हणजे अडचण नाहीये. ऍक्च्युली लग्नाच्या वाढदिवसाचं काय गिफ्ट हवं असं मागच्या आठवड्यात मी हिला विचारलं. बर, मग हिने काय मागावं माझ्याकडे? काय ग, काय मागितलं? आई बाबा. हा, ही अडचण आहे. म्हणजे स्वतःच मूल जन्माला घालून आई बाबा होण्याच्या वयात हिला आमच्यासाठी आई बाबा पाहिजेत. मला सांगा, त्याची काही गरज आहे का? आणि समजा मी हो म्हंटल तरी आई बाबा कुठून आणायचे? म्हणजे ती काय वस्तू आहे का अशी बाजारात घेतली आणि आणली घरी, असं कसं होईल? शक्य आहे का आणणं? मधुर, कुठून आणायचं हा तुझा प्रश्न आहे. लग्नाच्या वाढदिवसाचं तुला काय गिफ्ट हवंय असं जेव्हा तुम्हाला म्हणाला होतास तेव्हा मी तुझ्याकडनं हे प्रॉमिस घेतलं आणि तुम्हाला दिलंसही. आता तू शोधून आण आई बाबा. तुझी काय कटकट चालली स्वरा? सारखं आपलं आई बाबा, आई बाबा, आई बाबा. कशाला पाहिजेत आई बाबा? एका 4 वर्षाच्या मुलाला भर बाजारात सोडून गेलेल्या बापाला जरा तरी कीव आली का? तू 3 महिन्याची असताना रस्त्याच्या कडेला टाकून दिलं तुझ्या आईने, तुझ्याकडे मागे वळून बघितलं पण नाही. मग असल्या निष्ठुर आणि निर्दयी आई बापांना कशाला दुसऱ्या कोणामध्ये शोधायचं आपण? इतकी वर्ष अनाथ म्हणूनच जगलो ना, मग आता कशाला हवी कोणाची सहानुभूती? कारण मला माझ्या मुलावर आजीआजोबांचे संस्कार झालेले पाहिजेत मधुर. स्वरब, आणि आई वडील होणं म्हणजे नक्की काय असतं ते आपण कधी समजूनच घ्यायचं नाही का? आई वडील त्यांच्या मुलांशी कसे वागतात, कसे त्यांचे लाड करतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला दाद देतात, चुकलं की कान ओढतात, कधी कधी शिक्षाही करतात पण जवळ घेऊन समजावणंही साधतात. मलाही हे सगळं अनुभवायचं रे मधुर. हे बघ, मी जेव्हा आई होईन ना तेव्हा हे सगळं करताना मला कुठेच कमी पडायचं नाहीये. म्हणून मी तुला वारंवार सांगते की आपल्या घरी मूल येण्याआधी आपण कुणाचं तरी मूल होऊन हे सगळं अनुभवूया. आणि स्वरा, हे बघ, माझा निर्णय पक्का झालाय. या घरात मूल येण्याआधी आजी आजोबा आलेच पाहिजेत. आजीच्या लाडामध्ये आणि आजोबांच्या गोष्टी ऐकत माझं मूल मोठं झालेलं पाहायचंय मला. वेळा बाई, किती हळव्या असता का तुम्ही पोरी. अर्थात तशा असता म्हणूनच जग टिकून आहे. हे बघ मधुर, मला स्वराचं म्हणणं पटलेलं आहे. अहो अण्णा, तुम्हाला होय. हे बघ, लहान मुलाला आई बाबा सोबत असणं हे तर चांगलंच,
पण आजी आजोबांची जर संगत असेल ना, तर त्यांच्या संस्कारात वाढलेलं मूल हे केव्हाही जास्त सुसंस्कृत आणि चांगलं होतं. तेव्हा ती म्हणते तसं मूल होण्याआधी आजी आजोबा घरात आण. काय ठीक आहे, आता तुमचंही हेच म्हणणं असेल तर आणूयात आपण आजी आजोबा. गुड, नाही का? आणि सोरा अग, हे बघ, आय एम सॉरी, मी उगाच हायपर झालो मगाशी. आता ठरलंय ना, आजी आजोबा आणायचे, सोपं आहे. आणि तुला बज्जा माहितीये का, त्यांच्यापैकी एक जण आपल्याकडे ऑलरेडी आहेत. कोण? आजोबा. आजोबा? हो, आजोबा. कोण? मी. ऑफकोर्स तुम्ही. हा, आणि आता तुम्हाला जर या वयात झेपणार असेल तर तुम्ही तुमच्या आवडीने एखादी आजी पण आणली तरी आमची काहीच हरकत नाहीये. तुमची काहीच हरकत नाही. आणि माझं काय काय? अरे अगोदरच तुम्हा पोरांनी सगळ्यांनी माझे पिकवलेत आणि गळवलेत सुद्धा. आता एक म्हातारी माझ्या गळ्यात बांधून त्या लाफिंग बुद्धा सारखा पार तुळतुळीत करायचा विचार आहे. नाही ऐका ऐका, तसला काही विचार नाहीये. आजीची काळजी आम्ही घेऊ. अगदी. तुम्ही आश्रमाचं काम सांभाळून घरी येत चला, सोपं आहे. हो का? मुळीच जमणार नाही. अरे जमणार नाही म्हणजे ह्याला काय अर्थ? अण्णा ऐका ऐका, हे बघा, आमच्या तुम्हीच आम्हाला वडिलांच्या जागी आहात. संपला. मग संपलं नाही, मग दुसऱ्या कुणामध्ये कशाला वडिलांना शोधायचं आम्ही? आणि तसंही आमच्या ओळखीत दुसरं कोणी नाहीये. ठीक आहे, चल माझं म्हणजे ओळखी कोणी नसेल तर एक काम करा, दत्तक घ्या ना आजी आजोबा. अण्णा ऐक, अरे हे काय, यांना काय बोलतात कळतंय का? दत्तक का? का? आई वडील जर मूल दत्तक घेऊ शकतात तर मुलांनी आई वडील का दत्तक घेऊ नयेत? देवा, मधुर. ए सोरा, काय झालं? काय झालं? काही नाही. काही नाही? अग मग तू ओरडतेस कशाला? तुला आपली शाळा आठवते? अगं रात्रीचे 2:30 शाळा काय घेतेस माझी, झोप ना जाऊन. अरे त्या गणिताच्या राऊत मॅडम आठवतात का तुला? काय मस्त गणित शिकवायच्या ना. एकदा शिकवलं की एकदम पटकन डोक्यात शिरायचं. आणि त्या पण पटकन डोक्यात शिरायच्या. जरा कुठे गणित चुकलं की चिमटा काढायचा. खेळण्याला चावी देतात ना तशा. असं 2 बोटांमध्ये चांबडी धरायच्या आणि पिळून विचारायच्या, ए बोल ना रे बोल, उत्तर कसं काय चुकलं बोल, एवढे दिवस झाले शाळेत येतोस आणि उत्तर चुकलं. आई 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 ग, अजूनही तो चिमटा आठवला ना की चांबडी चरचरते माझी. तुला एवढ्या रात्री ती चिमकुडी बाई कशाला आठवली? अरे मला आत्ताच कळलं की ते हल्ली एकट्याच असतात, त्यांचे मिस्टर त्यांना सोडून गेले रे. अग कसा टिकणार तो, एवढ्या वेळा खेळण्याला चावी दिल्यानंतर कसा टिकणार तो? हा, अंगातलं सगळं वायरिंग, सगळं स्प्रिंग, सगळं तुटलं असणार ना त्याच, नाही का? असं उगाच काहीही बोलू नको. मग अत्यंत चांगले आणि सुसंस्कृत आहेत त्या. अरे बापरे, मला ना. मी काय म्हणते मधुर, आपण ना त्यांना आपल्या घरी राहायला आणूया ना. म्हणजे बघ, विचार करा, मुलांवरती संस्कारही चांगले होतील, त्यांना गणितही खूप चांगलं यायला लागेल. आणि मग कुणी सांगावं, आपल्या घरामध्ये सुद्धा आर्किमिडीस किंवा आर्यभट्ट जन्माला येतील. तुला ना वेड लागले वेड. अगं आपल्या मुलांचं सोड, त्याच्या आधी आपलं काय होईल याचा विचार कर. जरा कुठे आपण चुकलो की काढ चिमटा, जरा कुठे चुकलो की काढ चिमटा. तुला काढू चिमटा? नाही, काढतोस. रात्री 2:30 तुला ती बाई आठवते, काय अर्थ आहे का याला? मधुर, जेवणाचा डबा न्यायला विसरू नकोस. हा ओके. मधुर, काय ग? ते शेजारचे दामले काका काकू कसे वाटतात तुला? त्या दोघांना तर मुलही नाहीये. अग कसं असणार मूल, हा लग्नाच्या पहिल्या दिवसापासून कचा कचा भांडताय दोघ जण एकमेकांशी. आणि मग भांडण झालं की काकू बेडरूम मध्ये, काका हॉल मध्ये. पाळणा हलणार कसा? बिचारे दामले वयाच्या आधीच दमले. आणि ते आपल्या घरी आले तर त्यांची भांडणं सोडवता सोडवता आपल्यात भांडणं होतील. मग काय, तू बेडरूम मध्ये, मी हॉल मध्ये बसलोय संस्कार चॅनल बघत, चालेल? हे मधुर, तू इलेक्ट्रिशियनला बोलवणार होतास ना? हा नाही, इकडेच ठेवला पाहिजे. काय रे, काय चाललंय? काही नाही, जरा आवरावरी करतोय. का बरं वाटत नाहीये का? हो ना, म्हटलं अरेंजमेंट जरा चेंज करून बघूया. नाही, तुला बरं वाटत नाहीये का? मला काय धाड भरली, मी काम टॉन्ट मारतीयस तू?
हे बरं असतं तुम्हा बायकांचं. आधी नवरा काम करत नाही म्हणून ओरडायचं, आता कामं करतोय तरीही ओरडायचं, याला काय अर्थ आहे ना? अर्थातच अर्थ आहे. काय? कारण एकतर आपण घरात कधीही काम करत नाही, आणि त्यातून आज रविवारच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता तू घर आवरतोयस. म्हणजे नक्कीच मित्रांना घरी बोलवून तू पार्टी करणार आहेस, हो ना? काही पार्टी वगैरे काही करणार नाहीये, आणि माझा कुठलाही मित्र येणार नाहीये. हे कोण आता? तूच बघ ना कोण येते. बघ बघ, मित्र असला तर हाकलवून लावणार आहे आम्ही. बिंदास गेल्या रविवारी पण अशीच पार्टी करत बसलात, आणि नंतर मला सगळं मागणं आवरायला लागतं काही. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. मधुर आहे का? हो आहे, या ना. मधुर, तुला भेटायला कोणीतरी आलं. अरे आला तुम्ही? घर शोधायला काही त्रास नाही झाला ना? अजिबात नाही. हा मी ओळख करून देतो. ही स्वरा. बघताच क्षणी ओळखलं मी तिला. तू जसं वर्णन केलं होतंस ना, अगदी तशीच आहे. बसा ना, मी पाणी आणते. अगं पाणी आणलंय त्यांनी, हे बघ. गोमूत्र आहे हे. गोमूत्र? तोंड काय वाकडं करतोस? अरे आयुर्वेदिक गुण असतात त्याच्यात. चमचाभर घेतलं ना की पचनक्रिया अगदी छान राहते. माझ्या सगळ्या क्रिया एकदम व्यवस्थित चालू आहेत. अगं मी केव्हाही घराच्या बाहेर पडले ना की हे माझ्या बरोबर घेऊन निघते. आयत्या वेळी घोळ नको. कुठे ते देऊळ शोधा, कुठे ती गाय शोधा, कुठे ती करायची वाट बघा. सॉरी. हे घे जिलेबी, तुला आवडते ना? अगं अशी बघतेस काय माझ्याकडे? मी आलेलं आवडलं नाहीये का तुला? नाही नाही नाही, तसं नाहीये. ऍक्च्युली तुम्ही येणार आहात हे तिला माहिती नव्हतं, म्हणून कन्फ्युज दिसते ती. काय हे, तिला अपडेट नाही का करायचं? सॉरी. बर, मीच माझी ओळख करून देते. मी माधवी लेले, तुमची आई. आई? आई आई आई, तुम्ही बसा ना, बसा ना. उभ्या का तुम्ही? मी तुमच्यासाठी पटकन काही काय ते करून आणते ना. चहा करू का? किंवा मी एक काम करते, तुमच्यासाठी ना मस्त पोहे केले ते आणते. तुम्ही जेवणार आहात का? मला वाटलंच होतं तुम्ही दमले असाल ना. एक मिनिट. अगं आता मी इथेच राहणार आहे, काय हवं नको ते मागून घेईन मी. ए तू बँकेत आहेस ना नोकरीला? मग तुझी आणि माझी गट्टी अगदी छान जमेल. मी पण बँकेतच होते नोकरीला, तिथेच सहा मला भेटला. हो, माझं अकाउंट उघडून द्यायला यांनीच मला मदत केली. तेव्हा मला कळलं की हा सुद्धा माझ्यासारखाच आहे, अनाथ. म्हणजे तुम्ही? नाही नाही, तसे आई वडील होते माझे. 3 वर्षांपूर्वी वडील वारले, त्यांच्या मागोमाग आईही वारली. त्या दोघांच्या जाण्याने मला अगदी एकटं एकटं वाटायला लागलं. बँकेत सुद्धा शुल्लक गोष्टीवरनं चुकावायला लागल्या. तेव्हा म्हटलं साहेब हातात मेमो देण्याऐवजी आपणच त्यांना VRS चा अर्ज द्यावा. आणि तुला गंमत माहितीये का, यांनी VRS घेतलीये आणि आता या घरी एकट्याच असतात हे काल बँकेत गेल्यावर मला कळलं. मग काय, ताबडतोब यांचं घर गाठलं आणि आपल्याकडे येऊन राहण्याची विनंती केली, आणि आज ह्या आल्या. थँक्यू मावशी. थँक्यू काय, अरे माझाही स्वार्थ आहे की त्यात. मला घर बसल्या 2 मुलं मिळाली, आणि ते सुद्धा कळा न सोसता. काय मावशी तुम्ही, चेष्टा केली रे. ए काय रे, तू बँकेत मॅडम मॅडम म्हणायचं? मी जोर दिला म्हणून मावशी म्हणायला लागला. करेक्ट. मग आता तू मावशीच म्हणणार आहेस? नाही मावशी. मधुर? नाही, आई. येस आई. ए मी जरा फ्रेश होऊन येते. हो सॉरी, मी तुमची बॅग ठेवतो. अरे बापरे. आणि हे बाटली गोमूत्र आहे, चल तू. अरे गोमूत्र. आई मी चहा करू? नाही, फ्रेश होऊन आल्यावर आपण एकत्र जेवायलाच बसूया. चालेल ना? बरं, मी मधुरशी काही गोष्टी बोलून ठेवल्यात, तो सांगेलच तुला. इकडे. येस. थँक्यू. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. काय मॅडम, कसं वाटलं सरप्राईज? खूप मस्त. तुला माहितीये मला ना नेहमी असंच वाटायचं की माझीही अशीच असावी. दिवार पिक्चर मधल्या निरूपा रॉय सारखी प्रेमळ आणि शांत. हा नाही, त्या प्रेमळ आहेतच पण शांत नाही. म्हणजे त्यांच्या बँकेतले सगळे पुरुष त्यांना टरकून असायचे, कुणाची फालतूगिरी कधी खपवून नाही घेतली. अगं कित्येक जणांना तर ट्रान्सफर घ्यायला लावली होती. अरे वा, मग म्हणजे आपल्या घरात फक्त आजीच्या गोष्टी नाही, तिचे कारनामे पण ऐकायला मिळणार. मिळतील.
कारण आम्ही ऐकायला मिळते. आपण त्याच्या आधी तिच्या काही अटी आहेत ज्या मी मान्य केल्यात आणि अरे अशी आई मिळणार असेल तर एक काय चार चार अटी असतील तरी मला काही प्रॉब्लेम नाही. चारच अटी आहेत म्हणून मी लगेच मान्य केल्या. त्यातली पहिली अट, घरात मोठ्याने बोलायचं नाही. नो प्रॉब्लेम, आपण कुठे एवढं मोठ्याने बोलतो. करेक्ट, म्हणून लगेच मान्य केली. दुसरी अट, घरात दारू प्यायची नाही. का काय, त्याने घरातलं पावित्र्य नष्ट होत. हो असं त्या म्हणतात. अरे रे 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 रे, म्हणजे आजपासून घरातल्या पार्ट्या बंद. हो ह्या बात आहे, इतक्या वर्षात मला जे करायला जमलं नाही ते आईने एका दिवसात करून टाकलं. इस बात पे एक पार्टी तो बनती है ना. तू सु मला बोलायचंच नाही. जा, इतकं काही लगेच तोन पाडून बसायची गरज नाहीये. आईने बंदी घातली आहे, बायकोने नाही, त्यामुळे कधीतरी बाहेर जाऊन थोडीशी प्यायला माझी काहीच हरकत नाही. मातच जाऊया. आई आली आहे ना आज. हा, आज फक्त खाणं, नो पिणं. ओके ओके. काय ओके, तू चिकन आणलं नाहीस. आता मी काहीतरी ऑर्डर करते आज मस्त. एक मिनिट, नको नको. हॅलो, हा हॉटेल रॉयल. अगं नको. एक कोलंबी फ्राय नको. एक बोंबिल फ्राय नको. तंदुरी चिकन. त्या शुद्ध शाकाहारी आहेत. काय, त्या शुद्ध शाकाहारी आहेत. ऑर्डर कॅन्सल. हा, पण असं असलं तरी त्यांची आपल्या खाण्यावर बंदी नाहीये, फक्त त्यांच्या पुढ्यात खाल्लेलं त्यांना चालत नाही इतकंच. आणि समजा घरी जेवण बनवायचं असेल तर त्यांची भांडी वेगळी ठेवायची. अरे देवा. ए हे बघ, हे बघ, हा मुद्दा महत्वाचा आहे, तो आपण क्लिअर करून घेऊ. समजा आपण बाहेरून नॉनव्हेज खाऊन आलो तर तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे बाहेर जाऊन नॉनव्हेज खायला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फॅन्टॅस्टिक, ह्याच गोष्टीचं टेन्शन होतं मला. आता त्यांची चौथी अट, ती तर अगदीच साधी आहे. बोल बोल, पटकन बोल. या घरात पुरुष माणूस नसावा. काय, पुरुष माणूस नसावा म्हणजे? नसावा म्हणजे नसावा. अरे पण तू. मी काय, ए अगं अगं मी नाही ग, माझ्या व्यतिरिक्त त्यांच्या समवयस्क पुरुष माणूस नसावा. अरे पण ही अट मान्य करण्याआधी तू मला का नाही विचारलंस रे मधुर? तू का चिडचिड करते स्वरा? मला वाटलं होतं तुला खाण्याच्या अटीशी प्रॉब्लेम असेल, पण तू भलत्याच गोष्टीवरनं चिडतेस. आता त्या दिवशी तू जे म्हणालीस ते मला पटलं. घरात कुणीतरी वयस्कर माणूस असलं पाहिजे. समजा जोडपं मिळत नसेल तर कुणी एक मिळालं तरी चालेल असं म्हणाली होतीस. म्हणाली होतीस ना. मग मला लेले मावशी आठवल्या, आम्ही त्यांना घेऊन आलो. त्यांच्या सगळ्या अटी मान्य करून. हे बघ, मला त्या महत्वाच्या वाटल्या त्यांच्या अटी नाहीत. तुला आई हवी होती, मी आई आणली. आता प्रत्येक प्रोडक्ट बरोबर टर्म्स अँड कंडिशन्स या येतातच. वा छान, काय बोलताय, कसं वागताय तुझं तुला तरी कळतंय का रे? म्हणजे सुरुवातीला काडीचा इंटरेस्ट दाखवला नाहीस आणि आता एक मोठा घोळ घालून ठेवलायस. मी काहीही घोळ. एक मिनिट, तू कोणाला फोन लावते सारखा सारखा? अण्णांना सांगते त्यांना नका येऊ म्हणून. अगं तू वेडी आहेस का? ही अट बद्री अण्णांना लागू होत नाही. बद्री बद्री अण्णा. अरे त्या अण्णांना नाही रे. मग कुठल्या अण्णांना? अरे शिरा पडली तोंडार. बारवण फिरवून तुका तुझ्या गावाकडे सोडून येते बघ. लाड नावाचं लाड असे परत कोणाचं फालतू लाड खपून घ्यायचं नाही लाड. कोण आपण? मी कोण? तुझ्या बायला विचार. ही बाय माझी लेक नाही, बायको आहे. मालवणी समजत आहे. तुझ्या बायकोला विचार मी कोणते. हा स्वरा. अण्णा तुम्ही उद्या येणार होतात ना? त्याचं काय झालं? आमच्या गावातल्या देवळातला बुवा म्हणते उद्या करतलस तर आज कर आणि आज करतलस तर आत्ता, म्हणून निघलंय आत्ता. आता एका सांग मी कोणते आत्ता. हे मिस्टर माधव लाड एका प्रायव्हेट फर्म मध्ये कामाला होते. रिटायरमेंट नंतर एका एनजीओ साठी पार्ट टाइम काम करतात. तू फक्त बोल. काय बोलू? आमच्या एनजीओ चं नाव. हा तू फक्त बोल. अच्छा, म्हणजे मूक बधिरांची एनजीओ आहे ती? सेन्स ऑफ ह्युमरला काय ट्युमर झाले काय रे? अरे मूक बधिर आहे रे. गरीब आणि गरजू मुलांसाठी आमची संस्था काम करते. त्यांनी फक्त त्यांची इच्छा बोलून दाखवायची, ती पूर्ण करण्याचं काम आमचं. हो तुका 5 स्टार रेस्टॉरंट मध्ये जेवचा, तू फक्त बोल. तुका पंतप्रधानक भेटूचा, तू फक्त बोल. तुका शाहरुख खानक भेटूचा, तू फक्त बोल. कतरिनाला भेटूचा, तू फक्त बोललो. कतरिनाला भेटायचंय मला. अर्षद बघितला चेहरा? रो अर्षद बघितला का? नाही ना.
कत्रीनाला विचारायला लागेल तिला तुला भेटायचं का म्हणून. अहो एकदा विचारून बघा ना. विचारून काय बघा, तू कुठल्या अँगलनं गरीब आणि गरजू वाटतो रे. लक्ष ठेवा, महा वासू दिसता मका. वासू वासू नाही, मधुर. माझं नाव आहे मधुर. अरे ठाऊक आहे हे स्वरा, तू मधुर आणि मी माधव लाड तुमचा बाप. बाप? अरे धाप लागला कित करते तोंड बलकर माशी जाईल एखादी. अरे माशीवर आठवण. फ्रेश बघ काय नाही. अरे मासे बघितल्यानंतर घशी कित काढतेस? मासे बघितलं नाही कधी? अहो पण हे कशाला आणलेत अण्णा? काय मग काय, खरं तू कुरल्याच घेऊन आणलो होतो पण त्या माझ्या मच्छीवालीकडे कुरल्या उरल्याच नव्हत्या. मग काय करणार, आलो मासे घेऊन. म्हणलं पहिला टाइम फर्स्ट टाइम पोरांना भेटतोय, खाली हात कसे येऊ म्हणून मासे आणले. त्यापेक्षा एखादं चॉकलेट किंवा बिस्किटचा पुडा आणला असता तरी चाललं असतं की नाही? एखादं चॉकलेट बिस्किटचा पुडा, तू काय लहान आहे काय अजूनही? चेडवा मस्त बघ रस्सा कर, मालवणी रस्सा आणि चार पाच तुकडे फ्राय कर मालवणी. मी जरा आंघोळ करून येते. आंघोळ? हा अरे ती सांगायचं राहील. काय झालं, तुमच्या सोसायटीत मी एंट्री मारली, ते वॉचमन अंगावर खेकसला. मला म्हणला मच्छीले काय मच्छी का बारे तर गिरणे कोणी म्हणताय. मग काय करणार, ती प्लास्टिकची पिशवी टाकली थैलीत, थैली घेतली खाद्यावर, त्यातलं सगळं पाणी नको त्या वाट्यावर खायच्या खय निघून गेलं. बघ ए वास येतो का बघ रे? बघतो थांबा. शार्ट टाक. हा सॉरी येतो ना. वाटलंच मला वाटलंच म्हणून म्हणलं आंघोळ करून येते. इथंच बसू का कुठं दाखवते बाथरूम? नाही नाही मी तुम्हाला दाखवते बाथरूम, या. चल चल चल. ए अगं तिकडे कुठे चाललीस, ती खोली शाकाहारी आहे. तुझ्या माणसं शाकाहारी ऐकली होती, खोली शाकाहारी कधी बसून व्हायला लागली? नाही नाही अण्णा, त्या खोलीमध्ये देवघर आहे ना आमचं, म्हणून शाकाहारी खोली असं म्हणाला तू. त्यापेक्षा तुम्ही एक काम करता का, एक मिनिट हा, या खोलीत जा ना तुम्ही. इकडे हो देव नाही, तिकडे छे देवर नाही, नाही देवाचा फोटो पण नाही, माझा फोटो लो मालवण विनोद. बरे बघ चढवा, मी आंघोळ करून येस्तवर, तू मच्छीला आगळ मीठ आणि मालवणी मसाला लावून ठेव आणि फ्राय करून ठेव. मी आलो की आपण तिघ जण एकत्र जेवायला बसू. एकत्र? चला ना, चला. हो अरे हो 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 म्हणा हो 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 हो. अरे कोण आहे, कोण आहे हा माणूस? ज्यांना मी फोन करत होते ना तेच हे अण्णा. अग मग त्यांना इथे का अण्णा? तुझ्याच साठी, तूच म्हणत होतास ना राऊत मॅडम नाही तर आठवले मॅडम आल्या तर मी एकटा पडेन, जरा माझाही विचार कर म्हणून तुझा विचार करूनच मी त्यांना इथे बोलवलंय. माझा विचार करून केलंस मग मला विचारून करायचं, हा बाप चालेल का म्हणून? तू विचारलं होतास मला, मलाही तुला सरप्राईज द्यायचं होतं मधुर. सरप्राईज तरी बरं झालं, मी पण बाप नाही आणला. ते कसं दिसलं असतं, हे इकडे बाप तिकडे बाप, मेरे दो दो बाप. आता उगाच पीजे करण्यापेक्षा यातनं मार्ग कसा काढायचा यावर जरा विचार करूया. मार्ग काय काढायचा आहे? हा मार्ग काय काढायचा आहे, तुझ्या अण्णांना जायला सांग. काय काय म्हणजे, आईच्या अटी माहितीत ना तुला, घरात मोठ्याने बोललेलं तिला अजिबात चालत नाही. आवाज ऐकलास त्यांचा? आणि काय ती भाषा, आ हा हा कान तृप्त. काही झालं की माही झाया संपला विषय. आईचं सोड, आपल्या मुलांच्या भाषेची आयमाय होणार आत्ताच दिसतंय मला. ए तू त्यांच्या वागण्या बोलण्यावर जाऊ नकोस हा. मालवणी माणसं अशीच असतात फणसासारखी, बाहेरून काटेरी पण आतून अगदी गोड. हो पण आपली गोड आई बाहेर येण्याच्या आधी तुझ्या काटेरी अण्णांना जायला सांग. ए घरी आलेल्या पाहुण्याला जा असं उद्धटपणे म्हणणं मला तरी जमणार नाही. त्यापेक्षा मी एक काम करते, मी आईंशी बोलून बघते. त्याने काहीही उपयोग होणार नाहीये. का आईची शेवटची अट काय? या घरात तिच्या समवयस्क पुरुष राहता कामा नये. आता तुझे अण्णा इकडे थांबले तर आपली आई जाईल आणि मग तुला हवी असलेली आई, तुझी शांत सोज्वळ निरूपा रॉय जाईल घर सोडून. हा मग तू ठरव आता, तुला मासे हवेत की माते? दोन्ही एकत्र नाही का राहू शकत? अगं आई इकडे असताना अण्णा कसे राहू शकतात इकडे? शक्य आहे का हे मला सांग. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. अरे मधुर तू एवढ्या मोठ्या मोठ्याने का बोलतोस?
मोठ्याने बोलल्याने शरीराचं तापमान वाढतं, हृदयावर आणि मेंदूवर त्याचा परिणाम होतो. अगदी बरोबर बोललात तुम्ही, मेंदूवर परिणाम होतोच आहे माझ्या, डोकं गरगरायला लागलंय माझं. अरे मग अशा वेळेस मोठ्याने श्वास घे, मोकळी हवा आत गेली की कसं मोकळं मोकळं वाटत. अण्णा बाहेर गेले की मगच मोकळं मोकळं वाटेल. अण्णा 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 अन्न 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 बाहेर पडलं की कसं मोकळं मोकळं वाटेल असं म्हणायचं होतं मला. दुपारी उशिरा जेवलो ना मी. अपचन झालंय तुला, तू मगाशीच गोमूत्र घेतलं असतं ना तर आता बरं वाटलं असतं. घे बघू थोडं. तोंडावर नका मारू स्वामी. इथे कुठे चाललंय गोमूत्र शिंपडायला? नाही नाही इथे नको, इथे ते 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 झुरळ भयंकर झुरळ झालेत त्या खोली. आणि आताच मी औषध मारलंय, तुम्ही आतमध्ये गेलात ना तर तुम्हाला बघून भास्कर. पण तुम्ही काळजी करू नका आई, तासाभरात जातील ते. हो की नाही स्वरा? इतक्या रात्रीचे कसे जातील ते? जसे आले तसे जातील, चालत जातील, धावत जातील, नाहीतर ऑटोने जातील. आपल्याला काय त्याच? मधुर मोठ्याने बोलल्यानं काय होतं म्हटलं मी? काय होतं? हा, शरीराचं तापमान वाढतं, हृदयावर आणि मेंदूवर परिणाम होतो. अशा वेळेस जोर जोरात श्वास घ्यायचा, जोर जोरात श्वास घ्यायचा. मधुर जोर श्वास घ्यायला सांगितलं, फुलपाखरासारख्या उड्या मारायला नाही सांगितलं. घे बघू श्वास, चल मी दाखवते. सोड श्वास, सोड श्वास. वास किचन बंद हा का? अरे बापरे मासे. अरे इथे मासे कसे मधुर? मासे? ए स्वरा, घरात मासे कसे? कसे काय कसे? तुला नाही माहित कसे? मला माहिती आहे, मला माहिती आहे कसे. स्वराने सकाळीच मासे आणून ठेवले होते ना, तिला माहित नव्हतं तुम्ही येणार ते, म्हणून गोंधळ झाला. मासे? सॉरी आई. स्वरा, नॉन व्हेजिटेरियन मला अजिबात आवडत नाही आणि त्या माशाच्या वासाने मला अगदी मळमळायला होतं. शी बघितलंस आईला किती त्रास होतोय त्या वासाचा. आई मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या खोलीत बसा. पोळी भाजी तयार आहे का? वरण भात सुद्धा तयार आहे. अगदी ग्रेट, मग आपण तिघ जण तुमच्या खोलीत जेवायला बसूया. चालेल चालेल. हा आलो. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. हे मासे आणि हे अण्णा बाहेर काढ यांना. काय? अरे असं काय करतोयस तू? आत्ता ते म्हणाले ना की आंघोळ झाल्यानंतर एकत्र जेवायला बसू म्हणून. घरी आलेल्या पाहुण्याला असं घालवून द्यायचं का आपण? अगं बरोबर आहे तुझं, पण एकत्र जेवायचं म्हटल्यानंतर समोरासमोर येणार नाहीत का ते आणि एकमेकांना बघितलं त्यांनी? हो नाही, तेही खरंच आहे म्हणा. हे आयडिया, येस सुपर सुपर आयडिया. आपण एक काम करू, आईला आईच्या खोलीत पाठवलंय, ओके, अण्णा अण्णांच्याच खोलीत थांबलेत. बर, आपण आळीपाळीने त्यांच्या बरोबर जेवायला जाऊया. हा मस्त आयडिया. चल चल. ऐक ना, काय अण्णा खरंच खूप चांगले आहेत रे. हो राहू दे ना त्यांना इथे. नाही, आपण उद्या सकाळी अण्णांशी बोलूया का? आपण नाही, तू तू त्यांच्याशी बोलायचं, आल्याबद्दल आभार मानायचं आणि त्यांना जायला सांगायचं. या अण्णांची नाही रे. मग बद्री अण्णांची, ते नक्की आत्ता काहीतरी मार्ग काढतील. अगं मार्ग काढायला बद्री अण्णा कशाला पाहिजेत? मीच जाऊन सांगतो तुझ्या अण्णांना, जा म्हणून. मग जातील? नाही. मग कर त्या माशांचं, कर काहीतरी, जा कर काहीतरी, टाक नाही तर फेक नाही तर काय. काय? अरे मधुर, आईने गोमूत्र टाकलं या माशांमध्ये सगळं. गो मासे पवित्र झाले. आता हे मस्त पवित्र मासे फ्राय कर आणि दे तुझ्या अण्णांना, मग तेही पवित्र होतील. खाशील ना पवित्र मासे? आता काय करायचं? अरे कसं देणार, असे कसे मासे त्यांना खायला देणार? चेडवा, फिश फ्राय झाले काय? गो होत आहेत, होत आहेत, होत आहेत. आत्ताच त्यांना व्हिनेगर मध्ये टाकलंय. व्हिनेगर? व्हिनेगर मध्ये कसे लागलेस? माशाचं चव घालवलं सगळं. ए मारवणी माणसा पचूचा नाही व्हिनेगर सांगतोय तुका. अण्णा अण्णा, साध सुध व्हिनेगर नाहीये ते. मग रोज चमचाभर घेतलं ना सकाळी पोट साफ, सुई सटॅक. चेहऱ्याकडून तुला त्याची गरज जास्त वाटते. तू म्युझिक मारतोय सुई सटॅक, तूच पी, बघू ते व्हिनेगर कसं असते. ते सुलभ शौचालयाच्या शेजार गेल्यासारखं वास मारतय. ठेक ते
नमुना सॉरी अण्णा सॉरी सॉरी कित्याक म्हणतेस नाही ते मासे खराब झाले ना पोळी भाजी तयार आहे चालेल का चालेल सगळं चालेल तुझ्या आजचं काही चालतंय तुला चालेल हो नॉनव्हेज पाहिजे असं काही नाही ना मला पण नाही चल मी जरा देवाक जाऊन येतो तू तू परत तयारी कर जेवायची ओ अण्णा तिकडे देव नाही देव नाही मग देवी आहे देवी नमस्कार करून येते नाही नाही ऐका ना तिकडे ना खूप जुरळ झाली आहे म्हणून आताच मधुरने खूप औषध मारलंय खूप वास येतोय आणि तुम्ही आत गेलात ना तर तुम्हाला बघून भस्क नांगावर येईल ती येईल ती येईल ती येतील ती अनेक वचनी भस्कन अंगावर येतील ती येतील ती इतर नमस्कार चला जेवायला वाडा जेवायला वाडा इथंच बसतो जेवायला मी आता नाही नको नको अण्णा हो त्यात केवढा वास येतोय त्या औषधाचा इकडे बाहेर पण तुला येतोय ना मला येतोय खूप येतोय खूप येतोय आपण एक काम करूया का तुम्ही तुमच्या खोलीत जा आम्ही तिकडेच येतो आपण तिथेच जेवायला बसूया चांगली आयडिया गुड आयडिया इथंच बसूया या या तयारी इकडे करूया या खूप जेवलो खूप जेवलो मी इतक्या दिवसात कधीच एवढं जेवलो नव्हतो पोट दुखायला लागलंय ग काय नुसत्या फेऱ्या मारून काय होणार आहे आईकडून जरा चमचाभर नाव काढू नकोस त्याचं नाव काढू नकोस तिने चमचा भरायच्या भरकन सगळं बाहेर पडे ऐक उड्या मार बरं वाटेल हो उड्या मारत मारतच आईला घेऊन आलोय तेव्हापासून नुसत्या उड्याच मारतोय आता अजून किती उड्या मारायच्या हसतीयस मला इकडे अस्वस्थ होत आणि हसतीयस तू अरे किती नौटंकी करतोयस तू पहिल्यांदा इतकं जेवलायस का गेल्या आठवड्यामध्ये मित्राच्या लग्नात सुद्धा असंच जेवला होतास ना दाबून बरोबर आहे तुझं पण ते एकाच ठिकाणी बसून जेवलो होतो आजच्या सारखं नाही एकाच मुहूर्तावर दोन लग्न कार्यांचं जेवल्यासारखं या हॉलमधून त्या हॉलमध्ये त्या हॉलमधून या हॉलमध्ये नुसते हॉल झालेत माझे अगं नुसते हाल झालेत ग अगं लोक खाण्यासाठी घाम गाळतात आम्ही घाम गाळत गाळत खात होतो वा मधुर फक्त एका दिवसाचा प्रश्न आहे नाही हा खेळ तू आणि अण्णांनी सुरू केलाय त्यामुळे तू आणि अण्णा काय ते बघून घ्या आम्ही दोघांनी काय बघून घ्यायचं हो या ना अण्णा या या बसा त्याचं काय झालं आज याच्यामुळे तुम्हाला मासे खायला मिळाले नाहीत त्यामुळे उद्या खास अण्णांसाठी मासे घेऊन ये आणि घेताना नीट बघून घे असं म्हणत होता तो हो असं सांगत होतो की घेताना मासे नीट बघून घेत जा काय हिला माशातलं काही कळत नाही परवा मी हिला हलवा आणायला सांगितला पापलेट घेऊन आली हिला सगळं हलवाच वाटत तरी बर मासे कसे ओळखायचे ते मी शिकवलंय तू शिकवतोय मासे कसे कसं 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 शिकवतोय मला सांग तुम्हाला पण नाही माहिती मी समुद्र पण बघितलं ना आत्ता शिकवतो शिकव हे बघा जो हल्ला तो हलवा जो हल्ला तो हलवा आणि जो बोंबाला तो बोंबील करेक्ट अरे तुझ्या औषधीचा घो तो असं शिकवतोय काळजी कर मी शिकवील तुला आणि तुला काय पाहिजे ते मला सांग मी जाऊन आणते बाजार मीच तुम्हाला सांगत जाईन आणते मी बरं चला उद्या कामावर जायचं कामावर जायचं चला चला लवकर चला चला गुड नाईट अण्णा गुड नाईट गुड नाईट हे गो काय इथे कित्याक झोपतोयस खोली झोपत नाही त्या खोलीमध्ये ना अजून एक खूप मोठं झुरळ आहे अण्णा आणि मला ना झुरळांची खूप भीती वाटते तुझं ठीक आहे ग याच काय नेरायचं काय रे तुझं काय अण्णा झुरळ म्हटलं ना की आपण सरकतो सरकतो जाऊन मार ना झुरळ मग
डोक्याने नाही सरकत मग असं बाजूला सरकतो. म्हणजे घाबरतय म्हणजे मग काय अहो कुठून कुठून बाहेर पडतात ते. हे किचनच्या सिंक मधनं काय, बाथरूम मधनं काय, टॉयलेट मधनं काय, सगळीकडे तोंड मारून येतात आणि त्याच तोंडाने आपल्याकडे बघत असतात आणि त्यांच्या त्या मिशा अशा अशा करत त्या अशांच्या तोंडी कशाला लागायचं म्हणून आपण सर राखतो. नाव शोभता बाकी तुझं मधुर मधुर जिभेवर मत आणि मागणं सगळं धूर. तू जा पाघरून घेते आज जा आज जा जा झोपायला जा तुकडं जा. ए ओके लगेच कुठे चाललीस ओके. तू पण आणा झोपायला तिकडे जाते. अहो अण्णा दिसायला बरं दिसत नाही ते. काय ते मग तुम्ही इकडे झोपणार आम्ही आज झोपणार. मी इथं कुठे झोपते मग. मी जाते तुमच्या घरी झोपायला. तुम्ही हय झोपतले मग आम्ही कायमच झोपतलय. म्हणजे म्हणजे आम्ही काय मजेत झोपणार आहोत का. नको 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 तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या खोलीत झोपा आम्ही मारतो झुरळ. घाबरते शूरवीर बाजूला मी मारते झुरळ मी झोपतो. इकडे इकडे नाही जायचं बाजूला सरक नाही सरक नाही सरक नाही. अरे झुरळ कुठे आहे झुरळ. झुरळ कुठे का सरकला तू गेले ना आतमध्ये ते. अगं काय माणूस आहे का. अरे मी ना बिना अण्णांनाच फोन करते. ए अगं समोर असून ऐकलं नाही त्यांनी आता फोनवर ऐकणार आहेत का ते. अरे या अण्णांना नाही रे मग बद्री अण्णांना. हे बघ या दोघांना एकमेकांपासून लपवून आपण खूप मोठी चूक केली. हे करेक्ट. आपण किती प्रयत्न केला किती एक्सप्लेनेशन दिलं तरी ऐकणार नाही येते. बद्री अण्णाच आता काहीतरी करू शकतील. त्याने काहीही उपयोग होणार नाहीये. बद्री अण्णा इकडे येण्याच्या आधी हे दोघं इकडून गेलेले असतील. काय रे आतमध्ये झुरळ. हा काय रे धूर मधुर दास्ता जा तिका बाहेर काढ. त्याची काहीच गरज नाहीये ती आता अशी ही बाहेरच जाणार आहे. अरे अशी बाहेर पडूची नाही ती. चांगला ओळखो मी तिका. अय्या तुम्ही ओळखता तिला. मग लहानपणापासून ओळखते. काय सांगता. मग घराघरात घुसतोय हाकलवल्याशी निघतच नाही. जा हकल तिला बाहेर. अहो ती काय लहान मुलगी का असं हाताला धरून बाहेर काढायला. अरे हात कित्याक लावतेस ती का. झाडू कुंचा घे कुंचा तरी हकल तिला. झाडूने हकलायचं म्हणजे खूप अपमान होईल तिचा अण्णा. अपमान व्हायला ती काय गाय आहे. तिची निरूपा राय आहे. निरूपा राय साधी सोजवळ. साधी सोजवळ ती का बघितलं ना तर नांगावर शिरशिर येते माझ्या. जा तिला बाहेर हुसको हुसको बाहेर. अहो मीच आणलंय घरी तिला. काय अरे त्या अवलक्षणी पाल घरात कित्या घेतलंस तू. अण्णा दिसायला गोरी पाने म्हणून पाल म्हणाल तिला. आता पाल एक पाल नाही ना म्हणू का मगर म्हणू काय म्हणू. एक मिनिट अण्णा म्हणजे आत म्हणते तुम्हाला फक्त पालच दिसली दुसरं काहीच दिसलं नाही. आत गेलो पाल अशी पांढरी फटक शेपूट असं रंगीबेरंगी काळ पिवळं निळ आणि आत गेलो लाईट लावली बघतो तू भिंतीवर पाल माझ्याकडे बघते टकमक 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 असं. हो इतका सौंदर्य पुरुष कधी बघितलाच नाही असा लुक होता तिचा. मी पण तिला हाय केलं हाय चुक 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 करायला लागली ती. चुकून चुकली असेल. अरे मी चुकून चुकलो. मला माहित असतं आत पाहिलंय तर गेलोच असतो मी आत. का पाल बघितलं की कसंच होत मला कसंच होत पाल. म्हटलं की कसं कसं होतं ते बघ. पाल म्हटलं की असं कसं होतं तुम्ही. एक वेळ फोन फोन आहे फोन ठेवा फोन ठेवा फोन ठेवा. इकडे 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 लवकर. तुमच्या खांद्यावर काय आहे. खांद्यावर काय आहे. काहीच नाही उजवी आता काहीच नाहीये. ह्या खांद्यावर काय आहे. पाल आहे. पाल धूळ आहे झटकली मी. हा तेच सांगत होतो पाल नाही धूळ आहे. अरे शिरा पडली तोंडात तुझ्या. बघितले शो कसं बोलतोय ते. चलवा आय एम सॉरी खरं तिकडे झोपणार होते मी पण तिकडे पाल आहे त्यामुळे हय झोपतय. पाल काय झुरळ काय. अरे घर आहे का प्राणी संग्रहालय. काय रे लाज नाही वाटत तुला. किती घाबरलं असं ना. अच्छा मला लाज नाही वाटत. मला काय म्हणाले होते धूर धूर. आता यांचा काढला की नाही धूर. मग काढला तेवढा बास आहे. पण मला एक गोष्ट कळली नाही. काय त्यांना आई दिसल्या कशा नाहीत. आई 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 का नाही दिसल्या. आई कमालच झाली म्हणते मी. आई कशा नाही दिसल्या.
स्वरा आई नाही आहे आतमध्ये. काहीतरी काय नाही आहे. नमस्कार करतोय आत्ता. हा आमचे बद्री अण्णा सांगतात रात्री झोपताना मोठ्यांच्या पाया पडून झोपावं म्हणून नमस्कार करतोय. चांगले संस्कार दिले तर तुम्हाला बद्री अण्णा. पण तुम्ही अजून जाग्या कशा? अगं मी पोथी वाचत बसले होते, बाथरूमला जायचं म्हणून गेले आणि बाहेर येऊन पाहते तर सगळे लाईट्स ऑन. अच्छा, म्हणजे तुम्ही बाथरूम मध्ये गेला होता. ओ, म्हणजे तू लाईट्स ऑन केले. होय मी नाही, हो अण्णांनी. बद्री अण्णा, बद्री अण्णांचा फोन आला होता मगाशी हे सांगायला की झोपताना आईच्या पाया पडून झोपा म्हणून मी आत आलो होतो आणि मीच लाईट लावले. बरं बरं, चला झोपा आता, उद्या ऑफिसला जायचं ना. चला चला, गुड नाईट आई. गुड नाईट. अरे जा ना, गुड नाईट काय जा. नाही नाही, तुम्ही झोपल्याशिवाय आम्ही झोपणं बरं दिसत नाही. चांगली ताकीद दिलेली दिसते अण्णांनी. आता कुठल्या अण्णांनी? कुठल्या अण्णांनी? कुठल्या अण्णांनी? कुठल्या ताकिदीविषयी बोलताय तुम्ही असं तिला विचारायचं होत. काय आहे, आमच्या बद्री अण्णांनी आम्हाला खूप ताकिदी दिली. आईकडे नीट लक्ष द्या, आईला काय हवं नको ते बघा, तुम्हाला काय हवं नको मग झोपा आता. बरं जाते बाबा. हा बरं, एक मला सांग, इथे आजूबाजूला स्वामींचा मठ आहे का? अहो शेजारच्या गल्लीतच आहे, मीच घेऊन जाईन तुम्हाला. बाबा छान. बरं स्वामी समर्थ, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट स्वामी समर्थ. बापरे 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 बापरे, हे असं खोटं बोलण्याचं आणि लपवाछपवी करण्याचा कंटाळा आलाय मला स्वरा. बास खरंच रे, मलाही खूप कंटाळा आलाय आणि मला खूप गिल्टी वाटते. पण मधुर, आपला हेतू खरंच वाईट नाहीये. आणि माझं मन मला सांगतंय की उद्या सकाळी ना सगळं काही नीट होईल आणि मग आपलं कुटुंब सुद्धा फायनली एक कम्प्लीट फॅमिली असेल. आई बाबा तू मी. नाही पण ते कसं शक्य आहे? आपण यांना आई बाबा मानतो म्हणजे ते कोण झाले? आई बाबा आपले रे, एकमेकांचे. अगे एकमेकांचे नवरा बायको. आता काय ते, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, हे कधी झाले? अरे तसं नाही झालं तर आपली फॅमिली कम्प्लीट कशी होणार? तू कम्प्लीट मॅड झालीस आणि तुझ्यामुळे आता मलाही वेड लागणार आहे. काय तुला आई हवी होती, मी आई आणली, आता तू यांना नवरा बायको करायला निघालीस. नाही नाही, तुझं हे जे काही चाललंय ना ते मी अण्णांनाच जाऊन सांगतो. आत्ताच्या आत्ता जाऊन सांगतो अण्णांना. काय सांगतोय? सांग सांग काय सांगतोस? आणि अण्णा इकडे तिकडे कुठे चाललाय ते? हा मूळ मुद्द्याचं सांगायचं राहिलं. काय ते? ही जे म्हणाली ते तुम्ही ऐकलत ना तर तुमच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतील. काय गो चेडवा, काय गोड बातमी? हा नाही नाही, म्हणजे अजून फक्त विचारत केला. आपण विचार पक्को आना मग ठीक. ए रवळनाथा, ए पोरांचा विचार प्रत्यक्षात खरोखर रे महाराजा. वय महाराजा. नुसतं रवळनाथ महाराज हो म्हणून काही होणार नाही, भवानी माता पण हो म्हणायला पाहिजे. त्यात काय, आता जाऊन पाय धरतोय तिकडे तिकडे लोंट्याकडे घालतोय पुढे. नको मग, नको. आतमध्ये अजून पाल आहे. मी काय म्हणतो, उद्या सकाळी आपण तिघ एकत्र मातेच्या पाया पडूयात, चालेल? चला 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 चला. आणि बाटली घेऊन कुठे चालात? पाणी ना खोली. अरे देवा, हो जा पाणी दे. चलो चलो पाणी. हळू 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 हळू, अजिबात काय करायचे नाही आता. दोन जीवाची आहेस तू आता. लाजली 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 का लाजली? मला काय माहित, तुला माहित नाही? तुला माहित नाही? बरं जाऊ देत. मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या खोलीत बसा, मी पाणी आणून देतो. चालेल चालेल चालेल. अरे आता गोड बातमी मिळणार. यांना मी काय सांगत होतो, यांनी काय अर्थ लावलाय ग. एक मिनिट, एक मिनिट, तू हे जे डोक्यात नवीन कुळ घेतलेस ते ताबडतोब काढून टाक. अरे असं काय करतोयस तू? एक अनोळखी स्त्री आणि पुरुष एकाच घरात असे एकत्र राहत आहेत, याला समाज काय म्हणेल? वाटलंच होतं मला हा गोंधळ नक्की होणार, वाटलंच होतं मला. त्यापेक्षा जोडपं आणायला पाहिजे होतं, हा घोळ नसता झाला. पण त्यावेळेला आपल्याला कुठलं जोडपं पटलं का? नाही. मग त्यावरती आता विचार करून काय उपयोग आहे? आणि कुणी सांगावं, कधी कधी ना नियतीच्या मनातच असं काहीतरी असतं, आपण फक्त निमित्त मात्र. ओ निमित्त मात्र, ही दोन दिशेची दोन टोकं आहेत, एकत्र कशी येणार, कशी येणार एकत्र? काय पाणी संपलंय, मला गोळ्या घ्यायच्या होत्या. पाणी संपलंय, मी लगेच आणून देतो, तुम्ही बसा रूम मध्ये. लवकर लगेच लगेच.
पाहिलंस काय दोघांना एकाच वेळेला तहान लागली. तू तू नको ते अर्थ प्लीज काढू नकोस प्लीज. हे पण काय मजा येईल ना या दोघांच्या लग्नाची शहनाई वाजली तर. यांची शहनाई वाजते की आपली पिपाणी ते उद्या सकाळी कळेल. आता भर पटकन पाणी आणि दे त्यांना डोकं गरगरायला लागलंय माझं. चेडवा पाणी देतस ना. हो हो आंटी. अरे मधुर पाणी. चेडवा हे गो काय. ही माझी आई. मधुर हा काय प्रकार आहे. हा प्रकार नाहीये हा माझा बाप. आता आता पिपाणी. निघण्यापूर्वी माणसानं निघतोय अशी म्हणण्याची प्रथा अजूनही शाबूत आहे. एका रात्रीपुरतं का होईना पण नातं जोडलं होतं बाबा आपण त्यांच्याशी. तुम्ही मला काय बोललात. नाही नाही आपल्याला कोण काय समजून सांगणार. नातं जमलं होतं बाब माझ्याशी मग निघताना निघतो रे बाबा एवढं कानात ओरडून सांगेन निघावं. चला आली मुलं आली. पहाटेपासून कुठं काय झालं ती खरं माहीत. एक मिनिट या या या. अरे अच्छा नमस्कार नमस्कार नमस्कार. मधुर आणि घरात काय आहात. घरात काय पहाटेच कुठं गुल झाले माहीत आहे. अहो त्यांचीच वाट बघतोय. तेच सांगायला मी आलो होतो. मधुर आणि स्वरा पहाटेपासून माझ्याकडेच आले. त्यांनीच मला इथे तुम्हाला दोघांना भेटायला पाठवलं होतं. आपलं नाव. हो माफ करा मी बद्रीनाथ गोसावी. मुलं मला अण्णा म्हणतात. औषध गो मुलं मला पण अण्णा म्हणत. तसं माझं नाव आहे माधव लाड. या ना बसा बस. तुम्ही मला अण्णा म्हटलं तरी चालेल. चालतंय चालतंय. म्हणजे काल रात्री मधुरने ज्यांना फोन केला होता ते बद्री अण्णा तुम्हीच का. बद्री अण्णा मीच. पण काल रात्री मधुरने फोन केल्याचं काही स्मरत नाही मला. चला म्हणजे हेही खोटच. असो आता तुम्ही आलाच आहात तर मी गेल्याचा निरोप त्यांना द्या. कुणी असं नको म्हणायला न सांगता गेले म्हणून. एक 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 मिनिट. काय तुम्ही निघण्यापूर्वी मला तुमच्याशी थोडस बोलायचं. चल मी निघतोय. तुम्ही कुठे निघालात. तुम्ही खास यांका भेटू गेलस ना. माझं इथं काय काम. मी तुम्हाला दोघांनाही भेटायला आलेलो. हा मग ठीक आहे. काय काल जो काही प्रकार घडला त्यामुळे दोन्ही मुलं खूप खजील झालेत. विशेषतः स्वरा खूप भांबावून गेले बिचारी. आणि जे घडलं ना ते जाणीवपूर्वक नव्हतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला दोघांना कसं समजावायचं हे कळलं नसल्यामुळे दोघे पहाटे उठून माझ्याकडे आले. आता सुद्धा दोघेही बाहेर उभे आहेत. तुम्हाला दोघांना तोंड दाखवायची हिंमतच होत नाही बिचाऱ्यांची. औषीचा घो यांच्या स्वतःच्या घरात जायला घाबरतात का लास्ट. माझे स्वामी समर्थ स्वामी समर्थ. तुमचं बोलून झालंय का. नाही बोलूचा म्हणजे एवढाच बोलूचा का. मी त्यांच्याशी बोलते. तुमचं बोलून झालं असेल तर मी निघू का. अण्णानो मगा सांगा तुम्हाला आमच्या दोघांशी एकत्र बोलूचा का सेपरेट सेपरेट बोलूचा. नाही एकत्रच बोलायचं. माझं यांचं बोलणं ना मला अजिबात पसंत नाही. मी सांगतो ॲडामंट व्हेरी ॲडामंट. हेल्दी कॉन्व्हर्सेशन हॅपन्स विथ ओनली हेल्दी अप्रोच. वाक्य बरोबर ना. बरोबर आहे. कसं आहे यांचं जर ॲडामंट बोलणं असेल ना तर मला बोलूच नाही त्यांची. नाही तर मी निघतोय. चालतंय मी. अरे तुम्ही नाही चाललंय. मी रागावून निघून जाऊ नका. माझं बोलणं तरी ऐकून घ्या. कित्याक ऐकू कित्याक ऐकू सांगा. पोरांका त्यांची चूक मान्य ना. हो मग संपला विषय. हा माझ्या दृष्टीने विषय संपला. आता त्या विषयात ढवळून ढवळून खलचो गाळ वर काढण्यामध्ये काय अर्थ आहे. मी आपल्या माझ्या एनजीओच्या कामासाठी जाते. बर आणि काम झालं का डायरेक्ट बॅक टू पॅव्हिलियन. म्हणजे तुम्ही घर सोडून चाललं असं वाटलं का. नाही 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 नाही. कसं आहे माझं पोरांवर राग नाही. मला कुठली अडचण पण नाही. आता ज्याला कुठली अडचण असेल त्यानं चला ठरलं मग.
नाहीतरी आम्हा दोघांपैकी एक कोणीतरी राहणार होतं, एक कोणीतरी जाणार होतं. मी राहते. मी जाते. काय मुलांना मनापासून वाटतंय की तुम्ही दोघांनी इथे राहावं? मुलांना काय वाटतंय ते आता महत्वाचं नाहीये. आता मलाच इथे राहायचं नाहीये. ज्या नात्याची सुरुवात खोट्याने होते ते नातं रेटण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. बरोबर आहे. पण काय आहे, नात्यामध्ये खोटेपणा कधी येतो? जेव्हा त्यात स्वार्थ असतो. नाही, मान्य आहे मुलांचाही स्वार्थ होता, पण त्यांचा हेतू वाईट नव्हता हो. और लहानपणापासून आईबापाच्या प्रेमाला वंचित राहिलेली पोरं, त्यांना भीती वाटली हाती गवसलेलं हरवून तर जाणार नाही ना परत. म्हणून मग एकदा खोटं यांच्याशी आणि तुमच्याशी असं ते करत राहिले. अहो, पण मधुरला खोटं बोलण्याची गरजच काय होती? त्याने जर मला स्पष्टपणे सांगितलं असतं की तुमच्या अटी मला मान्य नाही, तर प्रश्न मिटला. मी थालेच नसते. बरोबर आहे. पण तुमच्याशी बोलत असताना मधुरला ही गोष्ट ठाऊकच नव्हती की स्वराने ह्यांना इथे बोलावलंय म्हणून. दोघांनी एकमेकांना सरप्राईज देण्याच्या नादामध्ये ह्या दोन्ही गोष्टी एकमेकापासून लपवून ठेवल्या होत्या, आणि त्या जेव्हा उघड झाल्या तेव्हा तुम्ही दोघेही घरात येऊन पोहोचला होतात. आता तुमच्या अटीमुळे मधुरचे हात बांधलेले आणि घरी राहायला म्हणून आलेल्या लाड साहेबांना जा म्हणून सांगणं, हे काय माणुसकीला धरून झालं नसतं ना? म्हणून मग कुठे बोलत राहिले ते. त्या रात्री येऊन जुळजुळ करता करता तारेवरची कसरत चालली होती का त्यांची? हो, मला झुरळ समजून पाणीच्या दोंडी दिलं त्यांनी. हो, आता मला काय माहीत, या घरात एक सोडून दोन दोन पाळी होत. काय नाही पाळ पाळी, आता आपली पाळ्या पोरांका सांभाळून घ्यायची. अगदी बरोबर बोला. काय एक वेळ दोन्ही पोरांना जरा समजावून घ्या. आणि खरं तर त्यांनाच नाही, मला सुद्धा मनापासून वाटतं की तुम्ही दोघांनी इथे राहावं. आमच्या भाबड्या स्वरानं तर तुम्हा दोघांना घेऊन भविष्याची किती स्वप्न पाहिलेत. काय सांगताय? म्हणजे म्हणजे असं की या घरावर आई वडिलांचं छत्र असावं आणि तिचं बाळ आजी आजोबांच्या संस्कारात वाढावं. मला वाटलं आमच्या दोघांचं वाजून देता का काय. हेच हेच, ह्याचसाठी मी ती अट घातली होती. वाटेल त्या गोष्टीचा वाटेल तिथे अर्थ लावत असतात हे पुरुष. मी काय केले, मी काय केले? मस्करी करूची अशी म्हणून घातली का काय? नाही मस्करी, सुरुवात मस्करीनेच होते आणि नंतर स्वामी समर्थ स्वामी समर्थ. एकटी बाई म्हणजे सावधच समजत असतात, नुसते दबा धरून बसलेले असतात. आमच्या बँकेचा मॅनेजर पण तसलाच, काही ना काही निमित्ताने मला कॅबिन मध्ये बोलवायचा. अहो, कामाचं सोडून थट्टा मस्करीच चालायची त्याची. बँकेच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अब्दुल जोड्याने पाया पडू असंही म्हणाला. मग पडला का काय पाया? हा, मी पडते पाया. चांगला जोड्याने बडवला त्याला तेव्हा तोच माझ्या पाया पडला. आणि त्याच्यानंतर कुठच्याही पुरुष स्टाफनी माझ्याकडे तोंड वर करून सुद्धा पाहिलेलं नाहीये. ही तुमची बँक हा का? नाही, आपला मालवणी खाजो त्या मॅनेजरला भेट देऊन येते म्हणते. काही गरज नाहीये, सगळे पुरुष मेले सारखेच. आधी मदतीचा हात पुढे करण्याचा आव आणायचा आणि नंतर बोट धरून हातच धरायचा. यांका सांग, मी काय आयत्यावर कोयता मारणार वाटलो का काय? ओ मिस लेले, तुमका जसं माहित होतं तसं माका पण माहित नव्हता की तुम्ही हय येणार म्हणून. मी हयले ते माझ्या पोरांसाठी. तुम्हाला थांबायचं थांबाना त्या बॅग हाऊस निघायत ना. चला, जाणारच होते मला काय. चला हवा येऊ दे, चला चला. मला काय करत, तुम्ही मला जा सांगणारे कोण? मी का जाऊ? मी मुलांची आई आहे, विसरू नका हे तुम्ही. आणि मी पोरांचं बाप आहे, विसरू नका तुम्ही पण. म्हणजे तुमच्या दोघांपैकी कोणीही इथून जाणार नाही तर? नाही. बर, मग मी निघू. एक मिनिट. मुलांसाठी म्हणून माझी ही अट मी मागे घ्यायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. माझी अट बाजूला खारून पडत घालते अण्णा. ओ अण्णा, यांना सांगा मध्ये मध्ये बोलू नका म्हणून. अण्णा पाय पडू तुमच्या. एक बाई माणूस हांबरडा फोडून सांगते तुम्हा बोलू नका मध्ये, बोलू नका मध्ये. तुम्ही बोलता का मला कळत? तुम्ही तुमची चोच मध्ये. मी यांच्याशी बोलते असं मला वाटलं की माझ्याशी बोलते. लाड साहेब, आता मी हात जोडून विनंती करतो, प्लीज मस्करी नको. कळलं मला, कळलं. अण्णा, यांना सांगा मी इथे मुलांची आई म्हणून आलेली आहे, कुणाचीही बायको नाही. तेव्हा नवरेशाही करण्याचा प्रयत्न माझ्यावर करायचा नाही. आणि का बरं सांगा, मी इथं पोरांचं बापूस म्हणून आलेलो आहे. मला आपलं स्वतःचं घो समजून माझा सासूरवास करूचा नाही सांगते. आणखी एक, यांना माझ्या इतर अटी सांगून टाकाओ.
आमशीचा घो यांच्या अट्टी अट्टीला काय फटीत का नाही म्हणतो मी. अण्णानो काल रात्री एक अट मला सांगितल्याने का समवयस्क पुरुष यांच्या बरोबर चालणार नाही. ठीक आहे, आणखी किती अट्टी होत काय त्यांचं म्हणणं असं की नाही लाडसाहेब मला ते नीट सांगता नाही येणार. धूरला हो नक्की हो अगदी. ए मधूर धूर ए धूर अण्णा मधूर धूर बरं धूर. हा काल मला चेअरमॅन सांगितलं की समवयस्क पुरुषावर राहूचा नाही. आणखीन किती अटी आहोत? तीन. तीन औषधीचा घोर यायच्या. अरे हिंदी फिल्म मधल्या नटीच्या रस्त्या एवढ्या म्हातारीच्या अटी आहेत काय? काय 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 मासे काय काय? मी सांगतो बसा. मास आहे अण्णा. मास आहे अण्णा. ओ बसा मी सांग बस बस. अण्णा मी सांगू. हो पहिली अट घरात मोठ्याने बोलायचं नाही. औषध खाल्यान कोल्यांचा मोठ्याने बोलायचं सवय आहे कुणा? मोठ्यान झालं काय? हे बरे म्हणजे आज बोलण्यावर बंदी, उद्या पाणी पिण्यावर बंदी म्हणतोय. उद्या काय चाललंय घरामध्ये? पाणी पाणी पिण्यावर बंदी नाहीये. मग हा पण पिण्यावर बंदी आहे. घरात पिण्यावर बंदी आहे. घरात दारू पिण्यावर बंदी आहे. मी सांगा सांगतो सुटी वेगळं पाणी नाही गरजच नाही. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ काय? अण्णा टॉयलेट हा घरातलाच भाग आहे की नाही? ओ माय गॉड आय फॉरगॉट. विचार करत आहे. ठीक आहे थोडक्यात पिण्यावर बंदी. हा नाही यावं त्रासही होतो म्हणा. हा तुला सांगतो तरुणपणी पुढची काय वाटत? पुढची अट एकदम महत्वाची. आता स्वरा सांगेल. मी सांग पटपुरी पटपुरी. पुढची अट ना खाण्यावर नाही म्हणजे घरात काही वस्तू गोष्टी बनवायच्या नाही. फॉर एक्झाम्पल मटण पचत नाही. चिकन गरम पडत. मासे मालवणी माणसात मच्छी नाही. अरे शर्ट एक बटन पॅन्टिक नाडी तसं मालवणी माणसाला मच्छी पाहिजेच. अरे मालवणी माणसानं मच्छी खाल्ली नाही तर बिन नाडीच्या चड्डी सारखं दळून पडेल तो. आपल्याला अजिबात मान्य नाही. अजिबात मान्य नाही. श्रावणातले 30 दिवस मी कसे काढतो माझं मला माहित. आणि ते 12 महिन्याचं श्रावण. माँ साहेब अण्णा काल रात्री पोळीभाजी खाल्लीत की नाही? अरे मेले तुझ्यामुळे खाल्ली मी ती. हे माशावर व्हिनेगर टाकलं नसतं ना तर माशच खाल्ले असते मी. अरे अरे ते सांगायचंच राहिलं. काय ते व्हिनेगर नव्हतं ते. मग आईकडून चुकून गोमूत्र पडलं होतं त्याच्यावर. गोमूत्र? अरे औषधीचा घो तुझ्या माझ्या. हा मग तू घो माझ्या 500 रुपयाच्या पापलेटवर. काय गोमूत्र? हो अरे एक अरे बोलूचा नाही खाऊचा नाही पिऊचा नाही भरावचा किती चाललंय मी. चाललंय मी चाललंय मी. चाललंय मी. आई आता अण्णांना थांबवणं फक्त तुमच्या हातात आहे. त्यांनी तुमच्या इतक्या अटी मान्य केल्या ना या एका अटीमध्ये काहीतरी सूट द्या ना. अगं किती माघार घ्यायची मी. मी आधीच एक अट मान्य केलेली आहे. एका परपुरुषाबरोबर राहायला तयार झाली आहे मी. आणखीन किती अटी मान्य करायच्या मी? आणि खाण्यापिण्यासारख्या शुल्लक गोष्टीवर काय अडून बसायचं? आणि तुला मी सांगते नॉन व्हेजिटेरियन खाण्यापेक्षा व्हेजिटेरियन खाणं केव्हाही चांगलं. त्यांनी प्रकृती उत्तम राहते. पुन्हा ह्यांच्या वयाला ह्यांनी व्हेजिटेरियनच खायला हवं. लाडसाहेब काय माहिती का खाण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीवरून तुम्ही घर सोडून निघून जाणं मला काही योग्य वाटत. प्रश्न खाण्याचा नाही ह्यांच्या अटींचा आहे. आम्ही या घरात कशा पाहिजे आलो? या घराशी प्रेमाचं नातं जोडण्यासाठी आणि प्रेमामध्ये अट नसावी असं मला वाटत. करारावर व्यवहार चालतात नाती नाही. तू किती तगडतेस? तुझं अन्न या घरात राहिलं काय नाही राहिलं काय काय फरक पडतोय तुका? मग जेव्हा पाहिजे तेव्हा वाटेल तेव्हा भेटायला ना मका. नाही अण्णा प्लीज तुम्ही थांबा. मुलांसाठी म्हणून माझी ही अट मी मागे घ्यायला तयार आहे. देवी प्रसन्न झाली. पण माझी एक अट आहे. सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार ह्या घरात फक्त शाकाहारी जेवण बनेल. म्हणजे
बुधवार शुक्रवार आणि रविवार या घरी नॉनव्हेज बनणार. येस बघा ठीक आहे चला चलतो. हो आता तरी घरी थांबा ना. अरे बॅग आत ठेवतो ना. वा 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 छान. चला ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड. नाही नाही अण्णा अजून नाही, पिक्चर अभी बाकी आहे. म्हणजे 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 हिच्या डोक्यात अजून भन्नाट कल्पना चालू आहेत. अरे देवा चहा. वा 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 आज आंघोळीहून आले आले चहा. आल्याचा चहा आहे. फालतू विनोद प्लीज करू नकोस. आणि मला सर्दी नाही झाली आल्याचा चहा द्यायला. मलाही नाही झालेली. मग आल्याचा चहा कोणासाठी? अरे बहुतेक आईला सर्दी झाली असावी. हल्ली सकाळचा चहा तीच नाही का करत? हो बरोबर आहे, पण आई मठात नाही गेली. आज कंटाळाला म्हणून घरीच पोथी वाचत बसली. बाबाही गेलेत मॉर्निंग वॉकला. तुला सांगते मधुर, दोघांच्या सवयी सुद्धा इतक्या सारख्या सारख्या आहेत ना. सकाळी साधारण उठण्याची वेळ एक, चहा पिण्याची वेळ एक, नाश्ता करण्याची वेळही सारखीच, घराबाहेर सुद्धा एकाच वेळेला पडतात. त्यामुळे आता तर मी ठरवलंच आहे त्या दोघांना एकत्र आणायचंच. तू कितीही ठरवलंस तरी हे दोघं एकत्र येणं शक्य नाहीये. का? का म्हणजे काय? हे म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांना एकत्र आणण्यासारखं आहे. अगं एकमेकांशी बोलणं सोड, एकमेकांची तोंड पण बघत नाहीत ते. लेकिन अभी तो सिर्फ एक हफ्ताही हुआ है ना, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. और तुम्हारा पिक्चर कभी पुराइच नहीं होगा. का? का म्हणजे काय? तुम्हारा कास्टिंग चुकीच आहे. एकीकडे माईज आहे औषीचं घो आणि दुसरीकडे समर्थ स्वामी समर्थ. करेक्ट. हा मेळ घालण्यात काय अर्थ आहे सांग. कुणाचा मेळ घालतोस रे? तुझा आणि अण्णांचा. काय? माझा आणि अण्णांचा मेळ? वेळ वेळ तुझा आणि अण्णांचा वेळ कशाला वाया घालवायचा असं दिलं मी सांगत होतो. काय आमच्या आश्रमाचा जो वर्धापन दिवस आहे ना, त्याचा कार्यक्रम अगदी छोटेखानी आहे. त्याच्यासाठी तुझा आणि अण्णांचा वेळ कशाला वाया घालवायचा असं तिला मी सांगत होतो. अरे कार्यक्रम जरी छोटा असला ना, तरी तुमच्या बदली अण्णांचं कार्य खूप मोठं आहे. हो तर त्यांच्यासाठी वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही असं म्हणणं म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखं नाहीये का? तर उद्याच्या कार्यक्रमाला मी आवर्जून येणार. तुमचे ते मिस्टर लाड येणार आहेत की नाही ते त्यांचं त्यांना विचार. मिस्टर लाड कशाला यायला हवेत? बाबा आलेत म्हणजे झालं. वा 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 मिस्टर लाड म्हणजेच बाबा. अरे हो मी कधीच त्यांना मिस्टर लाड म्हणून हाक मारली नाही ना, आणि त्यातून हल्ली मी त्यांना बाबाच म्हणायला लागली आहे म्हणून माझं कन्फ्युजन झालं. आई हे असं कन्फ्युजन होऊ नये म्हणून तूही त्यांना बाबा का नाही म्हणत काय? आणि मग आपण आईला काय म्हणूयात? ताई आई कसं त्यांना बाबा म्हणेल? ते काय आपले तिघांचे बाबा आहेत का? अरे तसं नाही रे, माझ्या मैत्रिणीची आई ना नेहमी तिला सांगत असते, तुझे बाबा कुठे गेलेत ते बघ, बाबांना काही हवंय का ते बघ, बाबांना जरा चहा नेऊन दे. हिच्या सोयीसाठी तुझी गैरसोय अजिबात करून घेऊ नकोस. नाही तुमच्या सोयीसाठी मी करेन तसं हवं तर, पण माझ्या म्हणण्याचा त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे अर्थ लावला नाही म्हणजे पुरे. नाही 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 ते असं का करतील? आणि मी सांगेन ना त्यांना की माझ्या सांगण्यावरनं तू असं करतेस म्हणून. हा काय म्हण ना एकदा. अगं माझ्या मैत्रिणीची आई म्हणते ना तसं की बाबा कुठे गेलेत ते बघ, एकदा बाबांना बोलवू ना. तुझे बाबा कुठे गेले ते बघ. वाह काय मस्त वाटतंय ऐकायला. अजून एकदा म्हण ना प्लीज. ए तिची ऑलरेडी विकेट गेलीये, तू तिला ऍक्शन रिप्ले करायला सांगतेस. तिला बरं वाटतंय ना, मारकत नाही. इकडे अशा या बाईसाहेब. तुझे बाबा कुठे गेलेत ते बघ. वा वा किती मधुर. क्या बात आहे, माझे बाबा ना मॉर्निंग वॉकला गेले. अगं ते माहितीये मला, पण आता 9 वाजलेत अजून कसे नाही आले? कारण आज संडे नाही का? मग संडे तर काय. अरे ओ येस, म्हणजे आज अण्णा नॉनव्हेज आणायला गेले असणार मासे. अरे देवा हा माणूस घरात याच्यात मी आज जाते ना, तर त्या माशाच्या वासाने मला अगदी मळमळायला होत. बस खाले उठलेस तर कुलेल लाल करेन तुझे. अरे
मच्छी का वास नहीं तेरे को होता सेन नहीं होता तो बात करो। मैं बोला क्या तुम्हारा तेल का वास आता है उसका? अन्ना बोला क्या? मैं नहीं बोला, तुम भी नहीं बोलने का। राहू देत तुम्हारा घाबरून रात्रीच्या ट्रेनने गावाला पळे जाऊ देत। अरे आमची इंजिन थंडवली म्हणून नाही ते या लोकांना भैया लोकांना कधीच उत्तर प्रदेशला पाठवून दिला असता। औषधीचा घोळ्यांच्या 7 दिवसात आम्ही मासे खातोय यांच्या बापाचं काय पोट दुखतंय? औषधीचा घोळ्यांच्या बेटा कैन आई गेट ए ग्लास ऑफ वाटर प्लीज? यस प्लीज। एक्सक्यूज मी मालवणी युनिव्हर्सिटी माणसं तापल्यासारखे दिसतात मग मला एसीच खूप थंड का वाटतं एसी सारखं? ती पिशवी मच्छीची पिशवी काढा पाठीवरून। अरे हा खरंच ती पाण्याने ती सगळी पाठ कोरडी झाली। अरे म्हणून म्हणलं परफॉर्म बसल्यासारखं कुले का गार झाले माझे बाबा पाणी नको नको बेटा इकडे मला सांग काय आज? हा पापलेट नाही हलवा नो मन्ना ना सुरमई ना मुन्ना बागडे जा। तुला कसं कळलं? खात नसले तरी मासे ओळखता येतात मला। माणसं ओळखतात मला काय? तू काय बोलतोस? मी तू आईला बोलतोस? आईला माणसं ओळखतात नाही तू बोललास हो आता माझ्या गळ्याची शपथ घेऊन येस येस तुमच्या अण्णांच्या गळ्याची शपथ मासे ओळखता येत नाहीत असं मी म्हणालो अण्णा काही नाही बोलले। स्वतःची चूक असे ना ती कबूल करण्यात मोठेपणा असतो दुसऱ्याचं ओझं वाहतो त्याला गाढव म्हणतात कळलं का? बाबा तुम्हाला सर्दी झाली आहे असं वाटतंय खरं मला सकाळपासून 2 मशीन आली होती। अच्छा मधुर बाबांना सर्दी झाली आहे लक्षात आलं? सर्दी झाली तोंड काय वाकडं करते सर्दी स्वाईन फ्लू झालेलं नाही मग? बाबा तुम्ही एक काम करा तुम्ही मस्त आंघोळ करून या मी तुम्हाला आल्याचा चहा देते। चालेल बाबा तुम्हाला सर्दी झाली आहे माझ्या बायकोला मुलगी झाल्यासारखं सांगते बाबा तुम्हाला सर्दी झाली आहे बाबा नॉटी गर्ल इन इंडिया। मधुर काय आल्याचा चहा बाबांना सर्दी हो काही लक्षात आलं? आलं हेच की हा निव्वळ योगायोग आहे बाकी काही नाही। योगायोग रोज सकाळी आई बिन आल्याचा चहा करते मग आजच का आलं? अग आज तिच्या मनात आलं म्हणून चहात आलं लक्षात आलं? स्वामी समर्थ आणि गोमूत्र का शिंपडतीस तू? अरे आज ते मासे घरात आले त्याच्या वासाने सगळं घर अपवित्र झालेलं आहे। चल बाजू स्वामी अग ते तुझे लाड कुठे गेले? आई तुझे बाबा कुठे गेले? बाबा ना आंघोळीला गेले। बरं ऐक ना बाबांना सर्दी झाली आहे ग तर काय त्यात मोठं? सकाळी माझंही नाक गळत होतं म्हणून मी आल्याचा चहा करून प्याले। उरला असेल तर दे त्यांना थोडासा। लक्षात आलं काय झालं? काय चल बाजू स्वामी समर्थ हे इथे काय करतात? मी घालून त्याच्यावर नको चल आपण पटकन स्वयंपाक उरकून घेऊया आणि चल 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 बाजू बाजू ए मी आत्ता इथे गोमूत्र शिंपडलं तर तू इथे बाजू चल ह्याच्यावर नको ना चल बाहेर बाहेर दारात हा तिकडे उभा राहत माझ्याच घरात येस तिकडे उभा खबरदार आतमध्ये आला असता मी हे गोमूत्र आले ना जेव्हा आत नाही यायचं असाच बसा खायचंय ना उभा राहता चल वा खै चाललंयस का खै सुनीलस हातात काय ते मासे मासे औषधीचा घो तुझ्या मी मासे घेतलेले बघितले होते तू मग दारावर भाईकांड परत कशाला घेतले मासे? ए तुझ्या सारख्यांमुळे बिहारी कोळी मुंबईभर फिरतायत। हा कुठले घेतलेस? बांगडा। अरे शिरा पडली तुझ्या तोंडावर। हा मी बांगडा घेतलेलं बघितलं होतं ना मग तू परत बांगडा कशाला वर घेतलास? हा चल बुतुरी काय आत ये नाही हो तो आत नाही येऊ शकत बाबा का ते आईने त्याला तिकडे उभं राहायला सांगितलंय बघलास
मी मासे घेतल्यानंतर तू मासे घेतले म्हणून म्हातारी खवळली बस स्टार्ट करून वाट बघत बस तिकडं चला आपण साफ करू मासे आहो इथे वेगळे मासे नाही आहेत मग तुम्ही आणलेलेच मासे आहेत ते या ताट घेऊन वाट बघूया आईचा स्वयंपाक होईपर्यंत मासे आत आले नाही पाहिजेत असं स्पष्ट बजावलंय ती अरे फालतू लाड खपूर घे सोडायो लाड मासे साफ करायचं अजून आंघोळ केलेली नाही आता या म्हातारीचा स्वयंपाक असतो आंघोळ तो चालायचा पण ऐका ना पटकन पाच मिनिटात स्वयंपाक आटपून पटकन पाच मिनिटात सगळे पाच मासे साफ करून टाकते काय काळजी म्हणतो तुम्हाला सांग गेल्या आठवड्यामध्ये आपण मासे खाल्ले मटण खाल्लं कोंबडी खाल्ली नाही सात दिवस आपण थांबू शकतो सात मिनिटं भातर थांबू शकत नाही काय बघतोयस काय कर ना काहीतरी अगं तुझ्या पिक्चरचा क्लायमॅक्स येण्याची वाट बघतोय समर्थ स्वामी समर्थ क्लायमॅक्स आला तू इथे काय करतोस मी काय आणि तुझ्या हातातलं ताट काय झालं हे बघ गोम संगतीन मासे तू खाशिली काय गोम संगतीन मासे तू खाशिली काय हे इथे काय करतायत मी बजावलं होतं ना त्यांना काय विचारती मला विचार अरे आज संडे संडे आज काय करायचं मेनू काय असणार ठरवण्याचा अधिकार आमचा स्वरा अगं हळू हृदयावर ताणे मारू नको स्वरा यांना बऱ्या बोलांना बाहेर यायला सांग बाबा प्लीज गप काय चेडवा ऐ मी पण बघतो ना माझ्या माशामध्ये कोण येते ते मिस्टर लाड आई बाबा अगं तुझ्या बापाला बाहेर आला सांग हात धरून आई आई कुठल्या भाषेत बोलतेस बापाला नाही बाबा तू बाबा स्वामी समर्थ गप मिस्टर लाड तुम्ही बाहेर येणार घाबरू नको स्वामी काय म्हणतात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी भीड भीड अगं जा ना भीड भीड अगं भीड अगं जा अरे भीड ना काय होत नाही मग काय शबास अरे माझ्या घरात माझ्यावर अरे मग घराबाहेर काढायचं का हलवा वाटलं का काय आयो बाबा तुम्ही का तिला घाबरवलं आता ती घर सोडून गेली म्हणजे तुम्ही असं वाकड्यात चिरायला नको होत नाही उगीच काय तू काय अगदी मी थोडी मासा अंगात टाकणार होतो गंमत केली का आपली आणि तुला खरं सांगू ही जाणार इथली नाही ही पोचवणार इथली मिस्टर लाड आली पोचवायला आली तुम्ही बऱ्या बोलांना बाहेर निघणार आहात की नाही नो नो मीन्स नो बर ठीक आहे एवढं सुभा नाही म्हणजे एवढं माशाने आंघोळ घालणार का काय बाबा ते साधं सुद्धा पाणी नाही विनेगर आहे विनेगर घालू बसून तिकडे गपचूप उठायचं नाही अजिबात नाही तर विनेगर घालीन तुमच्या बसा मच्छी बचाव आंदोलन चल पटकन स्वयंपाक लावले हो थोडं सामान आहे खोलीत आलेच घेऊन येते हा ये लवकर घेऊन अरे हा तिवारी बोल अरे हा वो कल का कार्यक्रम में कितना गेस्ट आने वाला है कितना तीन हा तू एक काम कर तीन हार ले ले और सुन वो ऐसे बड़े वाले ले ले और उनका सत्कार करने के लिए तीन नारियल लगेंगे वो ले ले आणि वो नारियल फोडेंगे किस पर उसके लिए एक बड़ा सा पत्थर ले ले नाही मिळत हमारे घर से पत्थर ले 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 काय चाललंय तिवारीचा फोन आहे आश्रमातला तिवारी त्याच्या तुला नाही रे ह्यांना विचारते नाही मिला तो घर का पत्थर ले ले म्हणजे काय आता हिंदीत ले लेच म्हणणार काय घेगे म्हणणार तो हिंदीत घेगे कसं म्हणणार ले ले नाही सॉरी चुकलंय माझं लेलो म्हणायला पाहिजे लेलो कसं म्हणणार तिवारी तुझ्यापेक्षा मोठा असेल तर आदरयुक्त भीतीने किंवा भीती काय भक्तियुक्त अंतकरणाने म्हणशील ना लेलो लेलो तिवारी लहान लहान काय म्हणशील दगड लेले 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 नाही नाही सॉरी अण्णा नको ना नको अण्णा हे बघा हा वाद तुमच्यात आणि माझ्यात आहे आठ नाव मध्ये आणण्याचं काही कारण नाही सांगून ठेवते मी या दुकानदाराला ना चांगलंच फैलावर घेणार नारळ बघा कसे दिलेत कसे हे बघा नाचलेले बघ फेकू नये दाखवू बरं मला सांगा तुम्हाला पापड कसे हवेत भाजलेले की तळलेले
अरे कुठे गेली अण्णा बाहेर या बाहेर तुमच्या खोलीत या इकडे हो इकडे इकडे नको त्याच्यावरती अगं ते महागातले अगं नको माझं ऐक जरा आम्हाला खायचेत ते त्याच्यावर काय केलंस तेवढ्यात माझी एवढी शांत सोज्वळ निरूपा रॉय अशी अचानक ललिता पवार काय झाली माझा पिक्चर ना बाकी राहणार आहे तोही तुझ्यामुळे माझ्यामुळे हा बघ तुझा पिक्चर पूर्ण होत आला शेवटची फायटिंग चालू आहे स्वामी समर्थ पडलो हॅलो हा मधुर अरे कधी येतोयस तू हा मिळाले का तुला बाबा अरे असं काय करतोयस तुला माहिती आहे ना दुपारच्या प्रकरणामुळे आई आधीच चिडली आहे प्लीज तू वेळ लावू नकोस आणि काय रे मागना हा आवाज कसला येतोय मधुर मला काळजी वाटते तू लवकर ये हा कोणाचा फोन मधुरशी बोलत होते अगं बाबा घरी आले नाहीत म्हणून मी त्याला पाठवलं होतं त्यांना बघायला येतील दोघं इतक्यातच बापाला तर शिस्त नाहीच वेळेचं भान नाही त्या मधुरला आता नादी लावलंय अगं आई तू जाऊन झोप ना हे बघ उद्या सकाळी फ्रेश दिसायचं आहे ना उद्याच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण आहेस तू खास आकर्षण मला स्टेजवर घेऊन नाचवणारच का नाचवेन कशाला हा पण मी तुला घेऊन मिरवणार मात्र तिकडे मी सगळ्यांना सांगून ठेवलंय की मी माझ्या आई बाबांना घेऊन येते सगळ्यांना दाखवणार आहे ही माझी आई ही माझी आई ट्रॉफी आहे का सगळ्यांना दाखवायला आहेसच माझ्या आयुष्यातली सगळ्यात किमती ट्रॉफी माझी आई म्हणजे उद्याच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण मिस माधवी लेले आणि मिस्टर माधव लाड ऐसा गो त्यांना घेऊन काय तुला खास मिरवायला नको जिथे उभे राहून तोंड उघडतील तिथे 10 लोक जमतील तोंडाची हवा नुसती नाही आई त्यांचा हातही सॉलिड चालतो तुला सांगते माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे त्या दिवशी मला बँकेतनं निघायला थोडासा उशीर झाला होता आणि बँकेतून बस स्टॉप पर्यंत एका छोट्याशा बोळातनं जायला लागायचं तिथे नेहमी अंधार असायचा आधीच उशीर झाला होता म्हणून मी घाईघाईने निघाले होते गल्लीत कोणीच नव्हतं पण अचानक कुठून तरी दोन गुंड येऊन माझा रस्ता अडवून उभे राहिले काय करावं मला काहीच कळेना थोड्या वेळाने त्यातला एक तर असा माझ्या जवळ येऊन उभा राहिला मी घाबरून डोळे बंद करून घेतले आणि तेवढ्यात फटाक समोर बघते तर काय अण्णा त्यांच्या खास मालवणी स्टाईलमध्ये शिव्या देत दोघांचेही कानफट रंगवत होते असे जीव घेऊन पळालेत ना दोघं पुन्हा कधीही त्या गल्लीत येण्याची हिंमत सुद्धा केली नाही त्यांनी त्या दिवशी मी अनाथ हे कळल्यावर माझ्या जवळ येऊन मला म्हणाले बाळ स्वतःला कधी एकटं समजू नकोस हा लाड अण्णा तुझा बाप नेहमी तुझ्या बरोबर असेल परवा मला काय म्हणत होते माहितीये का तुला सांगत होते तुला मूल झालं की मी गावभर त्याला घेऊन उंडारणार आहे आणि आम्ही बसतो नातवाचे लंगोट धूत ते काय नाही तुला मी सांगतेस बरा माझ्या नातवाला मी त्यांच्या हाती लागूच देणार नाही नाहीतरी काय शिकणार आहे ते आईचा घो आवशीचा घो न काय ते माय काय बा हे असं होतं मुळीच माझ्या नातवाला मी त्याच्याकडे देणार नाहीये त्यांच्याकडे त्याला वेळ आहे का वेळ आहे एक वर्ष झालंय ना लग्नाला हो पण ते माझ्या एकटीच्या हातात आहे का थांब त्या मधुरला येऊनच दे मी त्याची चांगली ए ते 10-15 मिनिटात येणार होते असं म्हणाली होतीस ना 11 वाजायला आल्यात आता येतील फोन लाव बोला वाजतोय पण उचलत नाहीये वाटलंच मला आई हा मी तुला काही विचारू विचार रागावणार नाहीस ना का रागवेन असं काही विचारणार आहेस का तसं नाही मग विचार विचार तुझं लग्न झालं होतं ना आई नाही मला मधुरने तसं सांगितलं होतं म्हणून मी फक्त विचारलं तुला नसेल बोलायचं यावर तर नको बोलूया आपण नाही तसं नाही त्या गोष्टीला 20 वर्ष झाली म्हणून आठवायला थोडासा वेळ लागतो 20 वर्षांपूर्वी माझं लव्ह मॅरेज झालं होतं आणि 1 वर्षाच्या आत आमचं लव्ह मॅरेज कोर्टाच्या पायरीपर्यंत येऊन बसलं सगळंच गमावून बसले मी अगदी माझ्या पोटातलं वाढणारं बाळ सुद्धा बँकेची नोकरी होती आई वडिलांचा आधार होता म्हणून सावरले
घरच्यांना खूप समजावलं पुन्हा लग्न कर म्हणून, पण माणूस प्रेम फक्त एकदाच करतो, दुसऱ्यांदा करतो ती ऍडजस्टमेंट असते. आणि ऍडजस्टमेंट म्हणून मला लग्न करायचं नव्हतं. असो, त्या गोष्टीला आता 20 वर्ष झाली. आता काय, जखम वरवर जरी दिसत नसली ना, तरी दाबल्यावरती असल्याची जाणीव होतेच. आले आई. अगं बोलो मी बेल न बेल नाही बाय बेडरूम नाही त्याला बेल दाबून उपयोग नाही. चेडवा गो चेडवा. अरे काय एवढा हळू का हाक मारताय? अरे तुझ्या औषधी जर जागी झाली तर आपले वांदे होतील म्हणून मी हळू मारतो. चेडवा काय होईल आई आली तर? काय होईल म्हणजे? अरे तुला अशा अवस्थेत बघितलं तर तू, माझं ठीक आहे माझं इथं घर आहे, पण तुला घराबाहेर काढलं तर काय होईल? त्याची काळजी वाटते मला. आणि केवढ्या तिच्या त्या आटी. काय करू नका, ते करू नका, पाणी पिऊ नका, पिऊ नका, आणि मोठ्याने बोलू नका. हे काय वाटते? हळू 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 बोलेस चेडवा गो चेडवा. आता मी हाक मारतो. स्वरा ए स्वर हळू हळू हळू. औषी उठल औषी उठल. ओके आपण आताच जाऊयात. चल चल चल. बाबा अहो हा तुम्हाला घ्यायला आला होता ना? हो मला घ्यायला आला होता, पण आता मी याला घेऊन आलोय. आणि मी घेऊन पण आलोय. काय अण्णा सांगू काय सांगू? अरे मी आले सांगितलं सांगितलं तर सगळं सांगितलं, आता काय सांगायचं राहिले? औषी कुठे औषी? आता सात झोपायला गेली. हो हा तू एक काम कर, तू झोपायला जा, मी ह्याला इकडे घेऊन जातो झोपायला. पण हा तुम्हाला घ्यायला आला होता ना? मग हा इतकी प्यायला कुठे? बार मध्ये. तुम्ही पण लिटल लिटल. पण मी ह्याला घेऊन गेलो होतो, हा माझ्या मागे मागे आला होता तिथपर्यंत. मागे मागे आला होता. आणि मग पुढे काय झालं सांगू? सांगू सारखी तर भूक पडायची वेळ आली. सांगू सांगू काय करतो? सॉरी आम्ही तिकडे जातो, तू तिकडे झोपायचा. इकडे नाही सॉरी इकडे. अरे बेल इथं नाही माझी बेडरूम. आई आई इथे काही सांगू नको मला. पहिला ह्याला जर असा बघितलं ना तर माझी चंपी करेल चंपी. हो बाबा काय चाललंय? काही नाही काही नाही. तुला त्याला बघून तुला उगाच असं वाटेल की याला काहीतरी झालंय, पण याला काहीच झालं नाही. हा तर एकदम हा म्हणजे हा तर एकदम नीट आहे. हा नीट काहीच झालेलं नाही याला. म्हणून मी म्हणते तू जाऊन शांतपणे झोप. बाबाही आलेत आता? हो दिसतायत मला आलेले. पण किती वाजता आले? 11 वाजता. माणूस कामानिमित्त बाहेर असतो हे मी समजू शकते, पण नुसतं उन्हाळक्या करायला बाहेर फिरत राहणं हे सुसंस्कृत माणसाचं लक्षण दिसत नाही. एक मिनिट माझं बोलून झालेलं नाहीये. आणि एवढीच्या मुलाच्या झोपण्याची काळजी होती ना, तर ह्याला घेऊन फिरत कशाला बसत बाहेर? मी ह्याला घेऊन फिरत नव्हतो, हा माझ्या मागे मागे आला होता. ऐकलंस मधुर? तुला वाटणारी काळजी निरर्थक आहे. तू एवढा मागे मागे गेलास काळजी नाही, पण त्यांना काय वाटतंय का? अरे गड हो बोल ना काहीतरी, बसलास काय ठोंब्या? नाही मी बोलतो आता. ए बस मी बोल बस आले मला बोल. मी इथे बोला बोले काय? माझ्या मुलाला वाटेल ते बोलता तुम्ही? हा माझ्या मुलाला बोलायला काय वाटत नाही तुम्हाला? सगळं प्रेम आपुलकी सगळं तुम्हालाच आहे. हा हे बघा, तुम्हाला काय बोलायचं ना ते लांबन बोला, असं एकदम अंगावर याची काही गरज नाहीये. मी कुठे अंगा हात लावला तुम्ही? दारू प्यायले. हो मी दारू प्यायलोय आणि हाय प्यायला. काय म्हणणं काय तुमचं? बघितलं स्वरा बाप ले काय दिवे लावून आले ते. अरे मधुर मेल्या किती प्यायलास तू? 2 पेग. नीट नीट उभा सुद्धा राहता येत नाही. वर शेमलेसली सांगतोय देंटे नीट. लाज काय वाटायची? कोणाच्या पैशाची प्यायलेलं नाही, बापाच्या पैशाची प्यायलेलं. कोणाचं? शेवटच्या क्वार्टरचे पैसे मी दिले ना. ओ येस थँक्यू थँक्यू. आता मला सांग, आता बाकी कोणावर काय बोलायचं संबंध काय? ऐकलं स्वरा,
ह्यांना नात्यापेक्षा क्वार्टरचं नातं जास्त वाटायला लागलंय. हे बघा एवढे गुण गायलेस ना बापाचे, हे बघा काय दिवे लावून आले ते. तुला तर नादी लावलंच आहे मधूर, उद्या नातवाला पण नादी लावतील. नातवाला मध्ये यायचं कारण नाही, मी आणि माझा नातू काय बघायचं बघून घेऊ. मी बरं बघून देईन, माझ्या नातवाला हात तर लावून दाखवा, मग मी बघते. अरे एक कोणाचा नातू, कोणाचा नातू? माझा नातू हिचा मुलगा बघतो माझ्या नातवाच्या माझ्या माझ्यामध्ये कोण येते ते. मी पण बघतेच, ह्याला तर उन्हाळ बनवलंच आहे, अरे तर नातवाला पण उन्हाळ बनवा. आई आई कोणाचा नातू? अरे मेल्या माझा नातू तुझा मुलगा. हो मग तुझा मुलगा कुठे? मला अजून मूल झालंय का? नाही. मग माझा मुलगा कुठे? टेल. अरे मला नाही तर तुला कुठून येणार मूल? अगं मग हे दोघं कोणाचं नातू? गप्प बस मधून. अगं भांडत आई बाबा अहो, जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिच्यावर ना का भांडताय तुम्ही दोघं? विषय सुरू केला पाहिला. माझ्या नातवाला मध्ये आणण्याचं काय कारण नव्हतं. मी आणि माझा नातू बघू काय करायचं ते. मी बरं बघून घेईन, माझ्या नातवाला हात तर लावून दाखवा, मग बघतेच मी. अरे पण कुणाचा नातू? मी पण बघतो, मला कसा हात लावू देत नाही नातवाला. अरे बाप यांचा मी, या घराचा करता. आज यांच्यातला बाप जागा झालाय म्हणून मुलांवर अधिकार गाजवू लागले. उद्या ह्यांच्यातला नवरा जागा होईल, माझ्यावर हुकुमशाही करतील. अरे हुकुमशाही करायची असतील तुमच्या आटी मान्य करून या घरात राहुलच नसतो. अरे काय सासूराज बोलायचा, हेच करू नका तेच करू नका, बोलण्यावर बंदी, पाणी पिण्यावर बंदी. अरे हे म्हणजे कसं झालं, आपली मोरी आणि काय आंघोळीची चोरी. आंघोळीची? अरे काय संस्काराच्या नावा खरी किती आटी. हे बघा ह्या अटीचं, ह्या मुलांना प्रॉब्लेमॅटिक असतील ना ते मुलं मला सांगतील. तुम्ही त्यांची वकिली करण्याची काहीही गरज नाही, कळलं? खरं तर ना ह्या अटी तुम्हाला नडतायत, तुम्हालाच दारू प्यायची होती म्हणून तुम्ही त्या मधूरला घेऊन गेला. अरे नाही, हा माझ्या मागाला तो विचारायला. हे ठोबे बोल तू, सांग काहीतरी. सांगतो, सांग. मी गेलो होतो अण्णांच्या मागे मागे आणि अण्णा गेले होते संग्राम बार. तिकडे जाऊन बघतो तर काय, अण्णा एका माणसाला मारत होते. काय यांनी दारू पिऊन एका माणसाला मारलं? अरे मग त्यांना सोडवून घरी नाही का आणायचं मधून? अगं पण तुझा फोन आला ना, मग आता काय करायचं? मी अण्णांना कसं तरी बाजूला केलं आणि तो माणूस बरं झालं, नाहीतर पोलीस कंप्लेंट झाली असती. बघितलं स्वरा काय दिवे लावून आलेत ते बापलेक, एवढंच बाकी राहिलं होतं मारामारी करायला. काय हो बाबा, तुम्ही माझे हिरो आहात हे मी आईला आता किती आणि कसं सांगत होते, आणि तुम्ही चक्क दारू पिऊन मारामारी केली. अहो या घरामधल्या मुलांना संस्कार लावण्यासाठी तुम्ही या घरात आलात ना, आणि तुम्हीच माझ्या सगळ्या अपेक्षांचा भंग करताय बाबा. सवयच असते पुरुषांना बायकांच्या अपेक्षांचा भंग करण्याची, आणि स्वतःला मात्र हवं तसं वागायचं. अरे किती बोलताय तुम्ही यांना, किती बोलताय? अरे बिचारा माणूस गप्प आहे, याचा अर्थ त्याला गुन्हा मान्य आहे असं गृहीतच धरताय का काय? आई 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 हे बघ, ऐक, अण्णांनी मारामारी केली मान्य, अण्णांनी मारामारी केली, पण त्याला कारणीभूत तू आहेस. येस तू काय गप्प बस सांगायला पाहिजे, त्या बँक मॅनेजरला तुम्ही का मारलं आणि तेही पायातले जोड्याने. एक मिनिट, कुठचा बँक मॅनेजर? तोच, तो तुला म्हणाला होता ना जोड्याने पाया पडूया, मारलं त्याला आणि त्याला मारण्याच्या नादात. हे बघ, हे बघ किती बघू मला बाबा. चुप आली लगेच बघू मला बाबा, इतक्या वेळ त्यांना लागलेलं दिसलं नाही तुला? अरे ज्या विश्वासाने या माणसाला घरी आणलंस त्या विश्वासाने एकदा त्यांना विचारायचं, बाबा का वागलात तुम्ही असे, का मारामारी केली तुम्ही? पण नाही, आई बोलतीये मग तू पण बडबडत सुटलीस. तिला कित्येक दोष देते म्हणजे तिचाच दोष आहे, तिचाच दोष आहे. हा सगळा भावनांचा खेळ हिने सुरू केलाय आणि ती जपण्यात मी भरडला जातोय. इच्छा चुकांची किंमत आपण सगळेजण मोजतोय. मधुर मला खरंच शब्द बोलू नकोस माझ्याशी एकही. मधुर, अरे मधुर, मधुर बाळा
काय गरज होती त्या माणसाला मारायची? का गरज का नव्हती? अर्धी लाकड स्वच्छाला दिली तरी चमडीगिरी करतो काय? ही भाषा चमडीगिरी काय? हा माझ्या एनजीओतल्या विद्यार्थ्यांचा शब्द आहे चमडीगिरी. त्याने मला विचारलं हा माणूस चमडीगिरी करतो, मी म्हटलं चमडीगिरीचा अर्थ मला माहित नाही, पण मला त्याची चाबडी लोळवायची. चार दिवस फिल्डिंग लावली तेव्हा कळलं की या बार मध्ये दररोज 10 रुपयाला जातो. गेलो ठोकलं त्याला धरून तिथंच. अहो पण तुम्हाला कोणी सांगितलं त्याला मारायला? अरे आमच्या एनजीओचं नावच हा, तू भक्त बोल. अहो नाव असलं म्हणून काय झालं? मी तेव्हा पण तुम्हाला नको सांगितलं होतं ना. हो मी माझ्या मनाला विचारलं, म्हणलं लाड तुका मॅनेजरला मारूचा, तू भक्त बोल. आत नाव आला हो, मग काय गेला ठोकलं धरून त्याला तिथंच. हे चांगलंय, स्वतःच ठरवायचं आणि स्वतःच मारायचं. आता एक काम करा, त्या मुलांना जाऊन सॉरी म्हणा. आज तुमच्यामुळे त्यांच्यात भांडण झालेलं आहे. तुम्ही जर त्या बार मध्ये गेला नसता तर मधुर तुमच्या मागे आला नसता आणि हा वाद झाला नसता. जा जाऊन सॉरी म्हणा. आणि मी पण सॉरी, हा तुम्हाला असं तडका फडकी बोलले म्हणून मी पण सॉरी. आणि मी पण रागाच्या भरात त्या बार मध्ये जायला नको होत, माझं पण चुकलं, मी पण सॉरी. खरं तर चुकलं आपल्या दोघांचं. आई वडिलांचं प्रेम मिळावं म्हणून त्या मुलाने आपल्याला इथे बोलवलं, आपण मात्र एकमेकांबरोबर वाद घालत बसलो. हे असंच चालू राहिलं ना तर आई वडील ह्या नात्यावरचा विश्वासच उडेल त्यांचा. उद्या स्वतःचं मूल जन्माला घालावं की नाही ह्याचाही विचार करतील ते. आपण काय करूचा? मधुर जरी स्पष्टपणे बोलला नसेल ना तरी मला असं वाटतं की त्याचा समज झालाय की त्याने आपल्याला इथे बोलावून खूप मोठी चूक केली आहे. आणि त्याचा हा समज पक्का होण्याआधी आपल्याला त्याला हा समज द्यावा लागेल की त्यांनी आपल्याला इथे बोलून काहीही चूक केलेली नाहीये. त्यामुळे आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून त्या दोघांमध्ये समेट घडवून आणायला हवा. काय कळतंय का? हो थोडं थोडं कळतंय. मग नातू आल्यावर आपण पुन्हा भांडण करायला सुरुवात करू काय? सॉरी. या अण्णा या. पण तुम्ही एकदम असे अचानक वर कसे काय आलात? अरे बाबा हे एवढं सगळं उचलून तू नेणार होतास का? म्हणून मी तिवारीला बरोबर घेऊन आलो, तो खाली उभा आहे. आपलं सगळं तयार झालं की त्याला बोलवायचं, तो घेऊन जाईल. अहो पण मग मला फोन करायचा, मी खाली घेऊन आलो असतो, त्याच्यासाठी वरायची काय गरज होती? अरे तसं नाही रे बाबा. अरे प्रमुख पाहुण्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्याची पद्धत असते, मान असतो त्यांचा. तू अरे हे काय लाडसाहेब, तुम्ही अजून तयार नाही, तुम्ही प्रमुख पाहुणे आहात. मला कित्या केलं प्रमुख पाहुणे? अहो तुम्ही आणि मिस लेले मी काल रात्री याच्याशी बोललो होतो फोनवर, तू काही बोलला नाहीस ना? हा ते काल रात्री कामात बिझी होतो. मी आता स्वतः जातीनं आमंत्रण करतो, कृपया त्याचा स्वीकार करा आणि पटकन तयार व्हा. पटकन तयार होतो पण कसं आहे, सकाळी सकाळी एक कप चहा मिळाला असता तर पोटाची कळ आली असती, पोटाचं काम कार्य केलं असतं, मग कार्यक्रमच कार्यक्रम देऊ. तुम्ही चहा घेणार? चालेल थोडासा. तू रे थोडासा जा, 3 कप चहा करता. तर मी काय म्हणतो तुम्हाला ना, कुकरचा किचनचा आणि माझा कुकरच्या शिट्टी पुरता संबंध आहे. 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा, एवढंच माहिती आहे मला. नको काय नको, तुमच्या चेडवाला सांगा, ती करेल मस्त पैकी चहा तुमच्यासाठी. नमस्कार. नमस्कार. तुम्ही केव्हा आलात? आता झालो. आणि हे काय तुम्ही तयार नाही कार्यक्रम आहे, उशिरा जाणत काय? हेच म्हटलं. आणि प्रमुख पाहुण्यांशिवाय कार्यक्रम सुरूही होऊ शकत नाही ना. प्रमुख पाहुणे आम्ही? हो काय, तुम्ही दोघांनी स्वरा आणि मधुरशी इतकं छान जुळवून घेतलंय ना, हे ऐकून त्या मुलांना तुम्हाला भेटायची खूप उत्सुकता आहे. पोरा का सगळं माहिती आमच्या दोघांना? तर अहो काय माहिती का, या मुलांचं एकमेकांशी सतत कॉन्टॅक्ट असतो. आणि मग ह्यांची वर्णन ऐकून हे असे आदर्श पालक कोण हे बघण्याची त्यांच्यात उत्सुकता निर्माण झाली. आणि अशा दोघांचा सत्कार करणं, त्यांचे आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून तुम्ही दोघे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. आदर्श पालक. खर तर तुम्हाला जे आज दिसतंय तसं कालपर्यंत नव्हतं. आमच्यात कालही भांडणं झाली, त्याच्या अगोदरही खूप भांडणं झाली. आणि आमच्या भांडणामुळे त्या दोघांमध्ये, मधुर आणि स्वरामध्ये, खूप मोठं भांडण झालेलं आहे. काय सांगतं काय? आणि ते आता एकमेकांशी बोलत सुद्धा नाही. अरे बापरे, चालायचं. संसारामध्ये अशी छोटी मोठी भांडणं, रुसवे फुगवे चालूच असतात. त्यांचे असले कट्टीबट्टीचे खेळ मी खूप लहानपणापासून बघत आलो. काय काळजी करू नका,
मी आता त्यांना एकत्र करतो. अरे मधुर, स्वराग, हा या बघू इकडे. चला स्वराग. चला अण्णा, त्या तिवारीला मी फोन केलाय, तो हे सगळं येतोय वरती घ्यायला, आपण खाली उतरत. चला एक मिनिट. काय मला सांग, तुमच्या दोघांमध्ये खूप काहीतरी बिनसलंय खरं. आधी सुरुवात त्यानेच केली होती. का केली ते पण सांग ना मग. तू केलीस ना सुरुवात, तू सांग ना. मी काही सुरुवात केली? सुरुवात कोणीही केलेली असू दे, तुम्ही दोघेही आत्ता इथे माझ्या समोर एकमेकांना सॉरी म्हणून ते संपवणार आहात. स्वरा सॉरी. मधुर. अण्णा मी चुकलेलो नाहीये, त्यामुळे मी सॉरी म्हणणार नाही. अरे अरे टिळक असले तू, मी शेंगा खाल्लेल्या टर्फला उचलणार नाही म्हणण्याचं सारखं. सॉरी म्हणते का? मी सॉरी म्हणणार नाही आणि उगाच कुणाची तरी मन सांभाळायची म्हणून अजिबात म्हणणार नाही. अरे बायको आहे ती तुझी, एकमेकांची मन सांभाळायला शिकाल तर नाती टिकवायला शिकाल. नाती खरं तर मी आता ठरवलंय, कुठल्याही नात्यात अडकून पडायचं नाही, ना समाजाने मानलेल्या ना मनाने मानलेल्या. अण्णा मी तुमच्यासारखं जगायचं ठरवलंय. हा एकदम बिनधास्त स्वतःच्या मस्तीत, ना कुणाची पर्वा ना कुणाची तमा. लोक ठिकाणावर आहे का तुझं? हा माझ्यासारखं जगायचं म्हणतेस? माझ्यात मस्ती होती म्हणून साडफाटी आयुष्य जगलो मी. एकटा जगायचं कंटाळा आला म्हणून तुमचा दत्तक बाप म्हणून इथं आलोय. अशी वेळ तुझ्यावर येऊ देऊ नकोस. शहाणा हो, माफी माग तिची. माझा निर्णय झालाय, मी सॉरी म्हणणार नाही. अरे बद्री अण्णांनी सांगितलं म्हणून मी तुला सॉरी म्हणलं, तो तू माझा कमकुवतपणा समजू नकोस. ठीक आहे, तुला नाही ना नात्यात अडकून पडायचंय, मग आज मी तुला आपल्या प्रत्येक नात्यातनं मोकळं करते. तू काय बोलतेस, तुला कळतंय का? तुला मोकळं व्हायचं आपल्या नात्यात ना. ठीक आहे, मी तुला आत्तापासून मोकळं करतो. मधुर, हे तू नाही तुझा पुरुषी अहंकार बोलतोय. 20 वर्षांपूर्वी ह्याच अहंकारांनी माझ्या संसाराला आग लावली होती, आज तोच अहंकार तुझा संसार पेटवायला निघालाय. वेळीच सावध हो. स्वराकडून जे काही घडलं ते नकळत घडलंय तुला माहितीये. समंजस वाटला होतास रे मला तू, पण तूही इतरांसारखाच निघालास. त्यात तुझा काय दोष म्हणा, शेवटी पुरुषच तू. लिंगभेद करायची वेळ नाही, स्पष्ट समजू द्या त्याला. आपण काय करतो हे न कळण्यात की लहान नाही आहे ते दोघं. आता एवढा मोठा निर्णय इतका तडकाफडकी घेतला नसता या दोघांनी. तुम्हा दोघांना माझी शेवटची विनंती आहे, आमच्या चुकीची शिक्षा तुम्ही स्वतःला देऊ नका. आणि हे जर तुम्हाला जमत नसेल तर माझा इथे राहण्याचा काहीही अधिकार नाही आहे. कुठे निघाला? आई वडिलांच्या संस्कारावर मुलांचे संसार उभे राहतात, पण आपल्यामुळे त्यांचा संसार कोलमडून पडलाय. एकमेकांना कमी लेखण्याच्या नादात आपण ह्या घरावरची ह्या मुलांवरची जबाबदारी पार विसरलो, तेव्हा इथे इथे राहण्याचा मला काहीच अधिकार नाही आहे. डाव अर्धवट टाकून निघालीस, मला एकट्याला सोडून निघालीस. 20 वर्ष पळून पळून दबली नाहीस तू, माझ्यापासून किती दूर पडणार आहेस तू सुद्धा. मी पळून गेले नव्हते माधव. सुधा माधव म्हणजे? म्हणजेच या सुधा माधव लाड, म्हणजेच आत्ताच्या माधवी लेले. काय अण्णा सांगू का? आता पटकन सांग, आधीच माझं खूप इथे बीपी वाढलं आपल्या खोट्या भांडणामुळे. खोट भांडण? अरे मूर्खांनो, माझ्या इथे हार्ट फेल व्हायची वेळ आली होती. सॉरी 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 सॉरी. पण आता हे सगळं काय, कोणी मला समजावून सांगेल का? सांगतो सांगतो. मी त्या बार मध्ये गेलो, पण अण्णांनी मला आलेलं बघितलंच नाही. अण्णा त्या माणसाला मारून विचारत होते, तुला माझ्या बायको बरोबर पूजेला बसायचंय. तो माणूस, त्याला कोण ती बाई कोण सुद्धा काही आठवेना. तेव्हा अण्णांनी आईचं पूर्ण नाव घेतलं, सुधा माधव लाड, म्हणजेच आमची आई. हे कळल्यानंतर कधी एकदा तुला येऊन सांगतो असं झालं होतं मला. हो पण तसं करण्याऐवजी तू तिथे त्यांच्यावर तीच बसलास. बाबा मी तुम्हाला आजपर्यंत तुमच्या आयुष्याबद्दल कधीच काही विचारलं नाही, पण आज इतकंच विचारायचंय की आईचं मिसकॅरेज झालंय माहीत असूनही तुम्ही तिला घटस्फोट का दिलात बाबा? मिसकॅरेज नाही नाही, अबॉर्शन. 20 वर्षापूर्वी मला न सांगता ती आईकडे निघून गेली. तिथे तिच्या पोटात दुखायला लागलं, मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली. मला कळल्यावर मी तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो, सगळं संपलेलं होतं.
20 वर्षापूर्वी माझ्या मुलाचा जीव घेतला होता तिने. आई हे खरं आहे? हो, कारण माझ्या जीवाला धोका होता. नोकरी, प्रवासाची दगदग, घरचं काम याने प्रकृती खूप खालावली होती. गर्भाची वाढही नीट होत नव्हती. मी तुला नोकरी सोड म्हणाल होतो. म्हटलं होतस, पण माझ्या प्रेग्नन्सीचा वाढता खर्च, सुमनचा आजार, पण तुझ्या एकट्याच्या नोकरीने कसं होणार होतं हे दिसत होतं मला. तुझी धाकटी बहीण असली तरी सुमन मला माझ्या मुलीसारखी होती. मरताना तुझ्या आईने किती विश्वासानं तिला आपल्या हवाला केलं होतं आठवते ना? त्यावेळी सुमन मला जास्त महत्वाची वाटली. तिला सोडून दे गेलीस. ती बुद्धीने मंद होती, पण तरी तिला कळलं होतं की आपल्या दादाला बहिणी सोडून गेली म्हणून. मी सोडून नव्हते गेले. त्या दिवशी मी ऑफिसमध्ये गेले, माझी तब्येत खूप खराब झाली. तिकडनं मी आईकडे गेले, आईकडनं हॉस्पिटलमध्ये. माझी दशा बघून डॉक्टर म्हणाले, मुलाचा जीव वाचवायचा असेल तर आईचा जीव धोक्यात आहे. ती ही रिस्क मी पत्करली असती, पण जन्माला येणारं मूल अपंग जन्माला आलं असत. सुमनची दशा मी रोज पाहत होते. तिला सांभाळताना तुझी किती दमछाक व्हायची दिसत होत मला. मुलाला जन्म देऊन मी सुटले असते रे, पण तू एकट्याने त्या दोघांना कसं सांभाळलं असतस? तुझ्या संमतीशिवाय ऑपरेशन होणं शक्य नव्हतं, म्हणून बाबांनी तुला ऑफिसमध्ये फोनही केला होता, पण तू जागेवर नव्हतास. दुसऱ्या दिवशी तू हॉस्पिटलमध्ये आलास तेव्हा त्या नर्सने तुला सांगितलं माझं अबॉर्शन झालं, पण शहानिशा करण्यासाठी तू दोन पावलं माझ्या बेडपर्यंत चालून सुद्धा आला नाहीस. मी पाहिलं होतं तुला आलेलं. मला वाटलं तू येशील, मला जवळ घेशील. खूप रडायचं होतं मला त्या दिवशी, पण तू रागाने तसाच निघून गेलास आणि परत कधीच आलं नाहीस. हातात आले ते डिवोर्सचे पेपर्स. अहंकार, अहंकार नडला मला. तू गेलीसाठी सुबंध अन्न पाणी सोडलं, तापाचं निमित्त झालं आणि ती मला सोडून गेली. या दुनियेत मी एकटा पडलो. तुला भेटायची खूप इच्छा होती, पण मनात खूप राग होता माझ्या मुलाला मारण्याचा, माझ्या सुमनला मारण्याचा. खरंय तुझं, खरंय तुझं. त्या दिवशी मी दोन पावलं पुढे आलो असतो तर 20 वर्ष एकट्याने चालण्याची वेळ नसते आली माझ्यावर. आजपर्यंत तू सजेस्ट केलेस, आजही तूच कर. मला माफ कर. प्लीज लेले मॅडम, प्लीज. ठीक आहे, करते मी तुम्हाला माफ, पण माझी एक अट आहे. आजच्या कार्यक्रमाला आपण दोघ जण मिस्टर अँड मिसेस लाड म्हणून जायचं. हो, म्हणजे काय प्रश्नच नाही. अरे आजा आजा होती वारी. ये ले ले. हाँ? ये ले ले. वो भी ले ले. ए, आराम से ले ले. हाँ. और ये ले ले. ये ले. हाँ. और ये ले ले. बस ये ले ले. सब ले ले. और हम ये आपण घेऊन जाऊया. हाँ. ठीक से ले ले. काय रे आईचे काय मस्ती करताय? ले 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 काय करताय? अरे लेले कोण? या तर मिसेस लाड ना. चला मिस्टर अँड मिसेस लाड निघूया आपण. मुलं तिथे ताटकळत उभी असतील. मुलांवर आठवण झाली. काय रे झूर? मधुर. तेच ते मधुर. काय धूर? भरधूर. मधुर नातवाचा चेहरा काय दाखवतोय आम्हाला? स्वरा नाही. मला जर जमत नसेल तर मी भाऊ किंवा बहीण देण्याचा प्रयत्न करू. काय बोलताय? काय तुला काय वाटलं? मला जमूच ना. अरे मालवणी माणूस आहे, मनात आणलं ना इथपासून तिथपर्यंत लाईन ला बीन. तू फक्त बोल. Thank you.